नमस्कार, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयांत्रिक या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन सोहळा आता सुरू होत आहे. अनिता पाटील लिखित, चंद्रशेखर कुलकर्णी संपादित हा चरित्र ग्रंथ हा मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेला आहे. कार्यक्रमाचा आरंभ करण्याची विनंती मी हेमा ओक यांना सरस्वती वंदनेनं करण्याची विनंती करतो. सर्व मान्यवरांचं आणि या सभागृहात उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मनोविकास प्रकाशनाच्या वतीनं व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचा स्वागत सन्मान रीना पाटकर या पुस्तक भेट देऊ करतील. सर्वप्रथम डॉक्टर अनिल काकोडकर. त्यांच्या पाठोपाठ सभागृती सुरेशा काकोडकर. त्यांच्या पाठोपाठ प्राध्यापक शशिकुमार चित्रे. त्यांच्यानंतर प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी. यानंतर डॉक्टर बाळ फोंडके. फॉरवर्ड अल्हाद आपटे. आणि लेखिका अनिता पाटील. यानंतर मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर हे स्वागतपर प्रास्ताविक करतील. जे मुळामध्ये ग्रंथ प्रदर्शन करत असत, अभिनवच्या वा वी भटांच्या प्रोत्साहनामुळे ते ग्रंथ प्रकाशनाकडे वळले. आजवर त्यांनी
जवळजवळ 1300 अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आणि त्याची प्रस्तावना श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेली होती. कामगार चळवळीतनं आलेले अरविंद पाटकर यांना मी विनंती करतो की आपण स्वागतपर प्रास्ताविक करावं. व्यासपीठावरील सर्व दिग्गज, आपण सर्व काकोडकर प्रेमी, आज खूप आनंदाचा दिवस आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचं चरित्र ग्रंथ प्रकाशित करायला मनोविका संधी मिळाली याबद्दल मी मनापासून सरांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो. सहज बोलता बोलता एखादं पुस्तक कसं तयार होतं त्याचं हे उत्तम उदाहरण सरांचं पुस्तक. अनिता पाटील आपल्या सर्व्हिसमधून नुकत्याच मोकळ्या झाल्या होत्या. त्यांनी मला फोन केला की पटकन मी आता रिटायर झाले आहे. पटकन माझ्या डोक्यात एक कल्पना आली की सरांचं आणि अनिता पाटील यांचे कौटुंबिक संबंध, म्हणजे त्या सगळ्याच कुटुंबाची कौटुंबिक संबंध आणि सरांचं एक आम्ही सुपर हिरो मालिका ही विविध व्यक्तींवरती आम्ही प्रकाशित करतो, त्या सुपर हिरो मालिकेमध्ये सरांवरती एक छोटं पुस्तक कुमारवयीन मुलांसाठी तयार करावं अशी एक डोक्यात कल्पना होती आणि मी अनिता पाटील यांना अशी विनंती केली. अनिता पाटीलनी क्षणाचाही विलंब न करता लावता माझी तयारी आहे हे म्हणतानाच त्यांच्यानंतर लक्षात आलं की आपण कुणाच्या पुस्तकासाठी चरित्र ग्रंथासाठी हो म्हणालेलो आहोत. आणि हे ते म्हणत असताना मी आणि अनिता पाटील सरांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो. सरांचा सुद्धा अनिता पाटीलवर यांच्यावर इतका विश्वास होता की सर म्हणाले अनिता पाटील अनिता जर पुस्तक तयार करत असेल तर मी अधिक मोकळेपणाने बोलेन आणि हे पुस्तक वाचताना ते जागोजागी आपल्या लक्षात येतं. खरं म्हणजे अनिता पाटील यांची ही कसोटी होती की ज्यावेळी त्यांनी पुस्तक लिहायला सुरुवात केली, सरांच्या गाठीभेटी सुरू झाल्या, त्याचवेळी एक एक आपत्ती त्यांच्यावर कोसळायला सुरुवात झाली. घरात सासू आजारी, आई आजारी आणि त्यांचे बंधू चंद्रशेखर कुलकर्णी यांचे बायपास, ह्या सगळं ते करत होते. त्यामधल्या काळात सासूही गेल्या, आईचं ऑपरेशन, कुलकर्णींचं ऑपरेशन, हे सगळं सांभाळत सांभाळत आपलं मन स्थिर ठेवत त्यांनी हे सगळं पुस्तक तयार केलं. खरं म्हणजे अशा काळामध्ये अनेक व्यक्ती कोलमडून पडतात. आमचा अनुभव असा की अशी छोटीशी संकट आल्यानंतर सुद्धा लेखक म्हणतो सध्या मला जमणार नाही, मी खूपच अडचणीत आहे, पण अनिता पाटील यांनी कोणतीही अडचण न सांगता हे पूर्ण केलं. आणि ह्याचं मुख्य कारण सर त्यांना वारंवार सांगत होते पुस्तक नंतर घरच्या जबाबदाऱ्या पाहिल्या आणि या सगळ्यातनं बाहेर पडून आज हे पुस्तक तुमच्यासमोर येत आहे याचा आम्हाला मनापासून आनंद होतो. जशी अनिता पाटील यांना खूप अडचणी आल्या तशा मनोविकास प्रकाशनने पुस्तक प्रकाशित करताना सुद्धा खूप अडचणी आल्या. पण आम्ही नेहमी म्हणतो की हॉस्पिटलच्या डॉक्टरना ऑपरेशन काही नवीन नसतं, तो सारायत असतो, ज्याचं ऑपरेशन होतं तोच जास्त गंभीर असतो. तसा एक अडचण येत येत जेव्हा काल दुपारी ही पुस्तकं आमच्या हाती पडली तेव्हा आम्ही श्वास सोडला की बाबा नाही उद्या आपण, नाहीतर काही काही कार्यक्रमात आमची फजिती अशी होती पुस्तक हातात नसतं, आम्ही डमी प्रती तयार करतो, त्याला तर रॅपर चढवतो, त्या दिवशी प्रकाशित करतो आणि सांगतो आज पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला पुस्तक आज तुम्हाला विकू शकत नाही, पण अशी परिस्थिती नाही,
आलेल्यापैकी जवळ 80% लोकांनी पुस्तक विकत घेतलेलंच आहे, त्यामुळे पुस्तक तुमच्या हातात आहे. तुम्ही वाचून कळवा की पुस्तक कसं झालेलं आहे. ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या मनोविकासच्या आहेत, आणि जे जे चांगलं झालं असेल त्यामध्ये सरांचं प्रोत्साहन आहे आणि अनिता पाटील, चंद्रशेखर कुलकर्णी यांचे कष्ट आहेत. धन्यवाद. धन्यवाद पाटकरजी. आत्ता अनिताची ओळख पाटकरांनी करून दिलेलीच आहे. तिची थोडी वेगळी ओळख इथे बसलेल्यांच्याशी जरा जवळ जाणारी अशी की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधनं तिने पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. मेडिकल अँड सायकियाट्रिक सोशल वर्कर म्हणून BARC मध्ये 30 वर्ष ती सेवा करते. ती बालभवन शाळेत असताना 1974 साली तिच्या बाई माया जक्कर यांनी तिच्या प्रगती पुस्तकावर नोंद करून ठेवलेली होती की लवकरच ही लेखिका होईल. आज तो योग होतो आहे. आपण तिला शुभेच्छा देऊया आणि लेखिका म्हणून आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी अनिता करतो. आणि उपस्थित मान्यवर, मी डॉक्टर काकोडकरांचं चरित्र लिहिलं. खूप मित्रमैत्रिणींनी मला विचारलं, तुला हे कसंच उचलं? खरं उत्तर असं आहे की एकाही मला सुचलं नाही. त्याची सगळी गोष्ट आता पाटकरांनी आपल्याला सांगितलीच आहे. त्यांनी जेव्हा मला विचारलं की तुम्ही एक असं सरांचं चरित्र लिहून द्याल का, तेव्हा अतिशय आनंदानं, तितक्याच उत्साहानं आणि खरं म्हणजे अनभिज्ञपणे मी हे काम स्वीकारलं. सुरुवातीला खरं म्हणजे मी भांबावून गेले, पण या काळात माझ्या आईनं, माझा मोठा भाऊ किशोर यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. मराठी टाकण्याची दीक्षा किशोरनंच दिली. माझ्या नवऱ्याने राजीवने मला लॅपटॉपपासून रिक्ता फोनपर्यंत सगळ्या सामग्रीची जुळवाजुळव करून दिली. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट, ही टॉलरेटेड माय इमोशनल ॲबसेन्स. पूर्वी संबंध न आलेल्या अशा अनेक गॅजेट्सबरोबर खरं म्हणजे माझा दोस्ताना झाला तो माझ्या मुलामुळे. एका अर्थानं विभासनं मला सक्षम बनवलं. तुझं लक्ष पुस्तकावर केंद्रित कर या माझ्या सासूबाईंच्या प्रेमळ उद्गारांनी मला आश्वस्त केलं आणि या चरित्र लेखनाचा श्रीगणेश झाला. चरित्रनायक हे मोठे शास्त्रज्ञ आहेत, द्रष्टे आहेत, अणुयात्रिक आहेत, ही त्यांची ओळख, त्यांना मिळालेले पुरस्कार, मानमरातम साऱ्या जगाला ठेवते. मग मी त्यांच्याविषयी वेगळं काय सांगायला हवं, काय सांगायला नको, एवढीच मर्यादित पद्धतीने त्यांची ओळख लिहिली तर सत्व निसरून जातं. म्हणूनच अशा माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरचा संघर्ष, विरोधाभास आणि त्यावर मात करतानाचं त्यांचं विचारमंथन, त्यांचा एकत्रित विचार केल्यावर जे सापडलं तोच अन्वयार्थ होता. शिक्षण असो की प्रशिक्षण, मोठ्या संख्येनं दिसणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यातून एखाद्याच गरुड झेप कशी घेतो, का घेऊ शकतो आणि स्थितप्रज्ञपणे शिखरस्थ होऊ शकतो, याची मीमांसा म्हणजेच हा शब्द प्रपंच. समकालीन भाषेत सांगायचं तर मेकिंग ऑफ किंवा डिस्कवरी ऑफ डॉक्टर काकोडकर. त्यातलं आव्हान होतं ते त्यांच्यातलं वेगळेपण शोधण्याचं. असामान्य बुद्धी, निरक्षीय विवेक, सव्यसाची नेतृत्व आणि तरीही टिकवलेली स्थितप्रज्ञता, हा धागा पकडून घेतलेला शोध म्हणजे या दृष्ट्या अणुयात्रिकाची जीविका. असा माणूस नेमका कसा घडत जातो, अशा आगळ्या वेगळ्या आयुष्याला आकार देणारे खास कोणाचे होते? आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, आपला स्वतःचा विषय, व्यवस्थापन, हे सारे फक्त आणि फक्त देशहित डोळ्यापुढे ठेवून करणं त्यांना कसं जमलं? शिक्षणाच्या माध्यमातून लोकसंख्येचे रूपांतर मनुष्यबळात करण्याचा ध्यास त्यांनी कृतीत कसा आणला? असे अनेक प्रश्न ओघात उलगडत गेले. अणुऊर्जेच्या बाबतीत भारताला नवसामर्थ्य देताना जगाच्या पाठीवर महासत्तांच्या दबावाला भीक न घालता हा माणूस आपला कणा ताट कसा ठेवू शकला? या साऱ्याची उत्तरं लोकविलक्षण आहेत. असामान्य कर्तृत्वाने व्यापलेले आयुष्य मूळच्या मृदू स्वभावाशी बंडखोरी करून उद्दाम होणार नाही याची त्यांना कधीही वेगळी काळजी घ्यावी लागली नाही, कारण तोच त्यांच्यावर आईकडून झालेला संस्कार आहे. व्यक्ती आणि व्यक्तिमत्व हे झालं एक अंग. दुसरं अंग आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या समकालीन प्रगतीचं. एरवी सर्वसामान्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या पण स्वाभाविक कुतूहलातून सतावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे यात आहेत. मला एका गोष्टीचा फायदा झाला, मी शास्त्रज्ञ नाही, थोडक्यात काय तर मी सामान्यांची प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी बोलले.
म्हणूनच वर करणे बालसुलभ वाटणाऱ्या पण आपल्याला उत्तर माहीत नसलेल्या अनेक प्रश्नांचा उलगडा यात झाला आहे. अगदी साधं बघा, युरेनियम कुठल्या बाजारात मिळतं, मग त्याची किंमत कोण ठरवतं? अगदी अगदी आजची गोष्ट, कांदा महाग झाला म्हणून सगळे ओरडतात ना, आपण सगळेच ओरडतो. मग युरेनियम महाग झाल्यावर पण ओरडतात का? मग कोण ओरडतं आणि कुठे ओरडतं? अणुबॉम्ब आणि अणुऊर्जा यामध्ये नेमका काय फरक आहे? असे एक ना एक अनेक असंख्य प्रश्न. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. माझ्या पद्धतीने म्हणण्याचं असं की त्यासाठी मी माझ्या व्यवसायाने दिलेली, माझ्या पेशाने दिलेली कौशल्य वापरली. माझं शिक्षण BISSमधलं, नोकरी BISSतली, तीही मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्कर अशी, थोडी थोडकी नव्हे तर 30 वर्ष आणि तुम्ही प्रिसाईज 30 वर्ष 6 महिन्याची सरांचा पट उलगडताना ही शिदोरी उपयोगी पडली. महत्त्वाचं म्हणजे विकिपीडिया आणि गुगल मावशीच्या पलीकडे जाऊन मला त्यांना समजून घ्यायचं. त्याच्यात BISS म्हणजे गोपनीयतेचा अगदी चिरेबंदी वाढा, विज्ञानाचा माझ्यावर झालेला संस्कार हा त्याचा अनौपचारिकच, शास्त्रज्ञाच्या पोटी जन्माला आल्यामुळे. अशा परिस्थितीत अणुऊर्जेमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यातली प्रगती आणि स्वतः डॉक्टर काकोडकरांचा व्यक्तिगत प्रवास हे सगळं उलगडायचं, तर एकच मार्ग होता, नित्य नेमानं त्यांना भेटणं. ह्या भेटींचा सिलसिला अफलातून होता. इथं मीही चिरेबंदी गोपनीयता ठेवली. या वाड्याची चौकट चौघांना चोळंत आली. सर सुयशा काकूमध्ये मिसेस काकोडकर, सुषमा तेंडे सरांची बहीण डॉक्टर जान्हवी नांगल आणि मी. तरी एक अडचण झाली, आमचे सर 75 पार झाली तरी कधीही स्वतःविषयी काहीही बोलत नाहीत. मग ओघांना त्यांच्याविषयी बोलणाऱ्या लोकांना भेटणं आलं. मग त्यात त्यांचे मित्र होते, सहकारी होते आणि कुटुंबियांपेक्षा सुद्धा ज्यांनी जास्त काळ, ज्यांचा जास्त सहवास सरांना लाभला, ज्यांना लाभला ते त्यांचे PA देखील होते. या भेटीसाठी शक्य झाल्या त्या अगदी फक्त आणि फक्त म्हणजे माझ्या प्रिय मैत्रीण सुषमातेंनी केलेल्या प्रयत्नांमुळेच. बालसंगोपन, बालशिक्षण यांचा व्यक्तिमत्व विकासावर होणारा परिणाम मी थेरीत शिकले होते, पण हेच विषय कोळून प्यालेल्या मातेने, म्हणजे सरांच्या आईने कमलाताईंनी आपल्या मुलाला कसे घडवले हे पाहणे म्हणजे सुजाण पालकत्वाचा एक अनौपचारिक पाठच. कमलाताईंनी यशस्वीपणे संक्रमित केलेले देशप्रेम, सत्य, अहिंसा, स्वावलंबन या चिरंतन मूल्यांचा वारसा जपतच सरांनी आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण केले. मूल्यांचे जतन करताना कालानुरूप अन्वयार्थ बदलण्याचे तारतम्यही स्वीकारले. म्हणूनच बुद्धाचं हसणं त्यांना फलश्रुतीचं समाधान देतं. संचिताच्या वारशाला ते एक नवा आयाम देतात. ग्रामीण भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी ते विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरत एक नवी व्हिजन देतात. विकासाचा उगम शिक्षणातूनच होतो यावर त्यांचा ठाम विश्वास. म्हणूनच शिक्षणाची वाट बिकट नसावी, ती वहिवाट व्हावी यासाठी आग्रही आणि प्रयत्नशील असलेले हे आमचे सर. ते नेहमीच दात्याच्याच रूपात असतात. सरांच्या सहृदयतेचा अनुभव आम्हा सर्व कुटुंबियांना आला. माझी आई आणि भाऊ चंदू यांच्या आजारपणाच्या काळात या चरित्राचे ठाम नाईलाजाने काहींना थांबावे लागले. त्यावेळी सरांनी मला धीर तर दिलाच, पण पुस्तकाचे काम होईल, आई आणि चंदूची तब्येत महत्त्वाची असं वारंवार बजावलं. सरांचे शब्द किती मोलाचे होते हे फक्त मलाच समजू शकतं. या चरित्राचे काम शेवटच्या टप्प्यावर आले आणि माझ्या सासूबाईंचं अचानक निधन झालं. आमच्या अतीव दुःखाच्या क्षणी सरांनी आम्हाला आधार दिला. या चरित्रलेखनाच्या निमित्ताने मी परत विद्यार्थी दशेत गेले. माझ्या बाबांनी केलेला शिस्तीचा आणि नियोजनाचा संस्कार लिखाणासाठी फार मोलाचा ठरला. अशाच भूमिकेतून मी सरांच्या आयुष्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी हा सारा लेखन प्रवास एक आनंद यात्रा होती. या लेखनाला सुबक बनवण्याचे काम माझ्या धाकट्या भावाने चंदूने केलं. पत्रकारितेतला त्याचा प्रदीर्घ अनुभव आणि काकोडकर कुटुंबाशी असलेली आत्मीयतेची चिन्हाळ यामुळे हे चरित्र अधिक समृद्ध झालं. स्वतःविषयी बोलले नाहीत तरी सर अणुऊर्जेच्या संदर्भातल्या माझ्या सर्व शंकांचे निरसन सरांनी नातवंडांसाठी आजोबांनी करावे इतक्या ममत्वाने केलं. हे सगळं खरंच अपूर्व होतं. त्यातून मी खूप श्रीमंत झाले. पण काकोडकर आजी आणि सर यांच्या स्वभावानुसार ही श्रीमंती आपण इतरांना वाटायला हवी असं प्रकर्षानं वाटत राहिलं. आपल्यापाशी अधिकचा संचय करायचा नाही हे लक्षात घेऊन जे मला मिळालं ते सगळं या शब्दातून तुमच्यासाठी दिलं आहे म्हणून पुस्तक थोडं मोठं झालं. मगाशीच कोणीतरी म्हणालं असंच बोलताना
की आता खरं तर तू मला उमगलेले डॉक्टर काकोडकर असं हे पुस्तक लिहू शकशील. पण खरं सांगायचं तर मला उमगलेलं सर मला एका वाक्यात सांगता येत नाही. पूर्वेच्या सूर्याकडे बघताना त्याच्या तेजाने डोळे दिपून जातात. खूप प्रयत्नांनी पुन्हा पुन्हा पाहिल्यावर जाणे होते ती तेजाचीच. सरांच्या आयुष्याकडे पाहताना नेमकं तेच उमगलं. आणि अगदी दोनच शब्दात सांगायचं झालं तर सूर्यकोटी समुद्रह. धन्यवाद 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 अनिता. कधी कधी वोडाफोन सुद्धा आपल्याला पटकन मिळतो, आयडियाचा फोन पटकन मिळतो, पण संपूर्ण 12 महिन्यामध्ये एकदाही तिचा फोन आपल्याला मिळत नाही इतका एंगेज असतो अशी अनिता. तर अशा अनितानी कधी मुलाखत घेतली, कधी एवढं पुस्तक साकारलं हे आम्हा घरातल्या सगळ्या मंडळींना जरा विशेष आश्चर्याची बाब आहे. धन्यवाद. यानंतर पुढच्या मनोगताकडे जाण्यापूर्वी आपण छोटे 3 सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम या पुस्तकाचं संपादन करणारे चंद्रशेखर कुलकर्णी यांचा सन्मान पाटकर सर करतील. अनिता हे सगळं करू शकली त्या पाठीमागे भक्कमपणाने असलेले आणि मुळात केमिकल इंजिनिअरिंगकडे असलेले राजीव पाटील यांचा सन्मान या ठिकाणी जोशी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुढे एकदम मागे लवकर या. ते कायम पाठीशीच असतात. धन्यवाद. युनिव्हर्सिटीमध्ये पण मी मागेच बसायचो नेहमी. आणि यानंतर तिसरा सन्मान आपण व्यक्त करणार आहोत, ज्या यानंतर आपल्या बरोबर कुटुंबियांच्या वतीनं व्यक्त करणार आहेत, त्या पेशानं डॉक्टर योग प्रशिक्षक असलेल्या आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या बहिष्कर प्राण असलेल्या सारा जीव असलेल्या डॉक्टर जान्हवी कांगल. जान्हवी कांगलांचा सन्मान आपण सुयेशा पाटलांना विनंती करतो की आपण हा घरातला सन्मान आपण करावा. आणि मी डॉक्टर आता माझा सन्मान अमुक करते असं सांगता येत नाही म्हणून गाडगिळांच्या सन्मानासाठी मी माईकवर आलो. मुंबई पुणे नाशिक अशा ट्रायंगलची खूप चर्चा असते. ते पुण्याहून मुंबईला माझ्यासाठी आले, आता चतुरंगाच्या संमेलनाला नाशिकला जाणार आहे, तर ते आवर्जून मित्रत्वाच्या हाताने इथे आले त्याबद्दल मी त्यांचा सन्मान पटकारांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर डॉक्टर जान्हवी कांगल. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर पाहुणे आणि सभागृहातील मान्यवर विद्वज्जन आप्तेष्ट आणि मैत्रिणींनो, आजच्या या पुस्तक समारंभाला आपण सगळ्या मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या समोर बोलायला मला खूप अवघडल्यासारखं वाटतंय. पण दादाजी डॉक्टर अनिल काकोडकर यांची बहीण आणि अनिताची मैत्रीण या नात्याने या पुस्तकाच्या लेखन प्रवासात मला खूप जवळून साक्षीदार होता आलं आणि त्यामुळे मला थोडंसं माझं मनोगत व्यक्त करायचं आहे. आता पाटकरजींनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकाची कल्पना कशी सुचली हे तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की तिच्या सासूबाई आणि तिची आई
त्यांचं वाढतं वय लक्षात घेता त्यांना आपल्या सेवा आणि सोबतीची गरज लागेल म्हणून अनितांनी जेव्हा स्वेच्छानिवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी तिला खूप परावृत्त करायचा प्रयत्न केला की बघ एवढी चांगली नोकरी कशाला सोडतेस वगैरे, पण ती ठाम राहिली आणि तिने 2016 नोव्हेंबरमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि त्याच्यानंतर पाटकरांनी तिला फोन केला, ती चरित्र लिहिण्याची कल्पना सुचवली, हे तर त्यांनी सांगितलंच. त्यामुळे तिचा मला फोन आला आणि तिच्या आवाजात इतका अत्यानंद होता, पण त्याचबरोबरच मी थोडीशी साक्षरता पण होती, पण खरंच त्यांनी मला सांगितलं ना मी लिहू शकेन ना आणि हे जबाबदारी ही शिवधनुष मला फेरता येईल ना, पण त्याच्याबरोबर त्यांनी जबाबदारी टाकली म्हणून थोडासा म्हणजे विश्वास दाखवला म्हणून आनंदही होता. आणि तिने हो म्हटलं आणि नंतर तिला त्याची जबाबदारीची जाणीव पण झाली. त्यामुळे दादाच्या चरित्राचा एकंदरीत आवाका आणि त्यांनी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांच्या बाबतीतची गोपनीयता लक्षात घेता तिने स्वतःशी एक खुळगाट बांधली की मी ह्या मुलाखती घेतल्यानंतर त्याची फारशी वाचता करणार नाही आणि पुस्तक लिहून पूर्ण होईपर्यंत आणि दादांनी ओके करेपर्यंत मी त्याच्याबद्दल एकही शब्द बाहेर जाऊ देणार नाही. आणि त्याच्यामुळे तिने ह्या पुस्तकाच्या बाबतीत कोणालाही शिरकाव वाव दिला नाही, अगदी तिच्या मिस्टरांना सुद्धा. आणि याच्याबद्दल मी तर प्रतिक्रिया सांगायची, पण अपवाद फक्त माझा केला कारण दादाची बहीण म्हणून. एकदा तो पुस्तक लिहायचं ठरलं मग आणि त्याचा उत्साह दसपटीने वाढला, मग सुंदर तिचं वाचन, चरित्रांचं अभ्यास, कोणाकोणाला कोणाकोणाची मुलाखत घ्यायची याची यादी, मग त्यांना विचारायचे प्रश्न, मग त्या अनुषंगाने तो अभ्यास आणि मग मुलाखतीनंतरचं लेखन आणि त्याचं वर्गीकरण इत्यादी इत्यादी. म्हणजे आम्ही त्याला ओळखतात, त्याला माहिती आहे की ती कुठली गोष्ट घेतली की अगदी तन मन धन अर्पून त्याच्यात झुकून देते. तसंच कायचं झालं, सुरुवातीच्या काही काळात मुलाखतीत मी श्रोता म्हणून माझा सहभाग होता आणि त्याची प्रश्नावली आणि तिचे प्रश्न असे ऐकून आणि त्याला अनुसरून दादांनी दिलेली माहिती किंवा दादाच्या मित्रांनी आणि त्याच्या सहकार्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी याच्यामुळे मला खूप गोष्टी नव्याने कळल्या आणि दादा नव्याने उलगडत गेला. असं सर्व सुरळीत वेगात चालू असतानाच पाटकरांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या घरात अडचणींचा म्हणजे आरोग्याच्या समस्या इतक्या निर्माण झाल्या की तिच्या आईचं कॅन्सरचं ऑपरेशन, त्याच्यानंतर भावाची बायपास सर्जरी, त्याच्यानंतर तिच्या सासूबाईंचं आजारपण आणि नंतर त्यांचं हरिहरण निधन, ह्या सगळ्या धपडीत एक वर्षभर अनिताला आपलं लिखाण काही करता आलं नाही आणि त्याच्यामुळे तिची घालमेळ फारच वाढली की मी शब्द दिला आहे पण मी काही करू शकत नाही याची बोचणी तिला सतत लागत होती. दादांनी पण तिला सांगायचा प्रयत्न केला की नाही आधी कौटुंबिक कर्तव्याकडे लक्ष दे. खरं तर पाटकरांनी पण तिला काळीचाही तगादा लावला नाही, पण तिचं तिला खूप अस्वस्थ होत होतं. साधारणपणे एक वर्षाच्या ह्या सगळ्या धपडीनंतर तिने पुन्हा लिखाणाला सुरुवात केली आणि मग लेखन, चुका दुरुस्ती वगैरे सगळं करत करत ते लिखाण पूर्ण झालं. एव्हा ना माझी उत्कंठा खूप ताणली गेली होती कारण मला मुलाखतीत जरी वाव होता ना तरी लिखाण काही बघायला मिळत नव्हतं, कारण तिचं ते बाड इतकं बाड इतकं ती प्राणपणाने जपत होती की मी त्या सारखी चिडवायची की तुझं बाळ आम्हाला दाखवणार तरी कधी तू. शेवटी ते हस्तरीकत पूर्ण झालं, दादाने ओके केलं आणि तेव्हा कुठे ते आम्हाला वाचायला मिळालं आणि वाचायला मला जाणवलं की तिने किती ह्याच्यात जीव ओतला आहे. कुठली घटना किंवा प्रसंग किंवा काम हे निवडचं विषद न करता तिने त्यामागची तात्विक भूमिका, त्याच्यामागचा विचार, त्याचं मनोविश्लेषण हे सगळं तिने नीट त्याच्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यात तिची मेडिकल सोशल वर्कर म्हणून जी भूमिका आहे ती आपल्याला जागोजागी जाणवते. तिची मुलाखतीची तयारी, तिचे प्रश्न ऐकून कधी कधी मी खूप थक्क होत असे की हे प्रश्न आपल्याला कधी का नाही सुचले, पण त्या उत्तरार्थ दादाकडनं जे ऐकायला मिळालं ना त्याच्यानी माझ्या माहितीत खूप भर पडली. कारण आत्तापर्यंत मी असं केलं असं दादाकडे कधी ऐकलंच नव्हतं कारण की त्याची वृत्तीच नाही, मुळात गप्पा जोडायचा त्याचा स्वभाव नाही. त्यामुळे भूतकाळातल्या अनेक बऱ्या वाईट संकटाच्या किंवा गौरवशाली प्रसंगाला अगदी तिखट मीठ लावून नाही तरी
साधं जेवढ्या सगळं सांगितलं त्या गोष्टी असं कधी झालं नाही. त्यामुळे बाहेर कितीही मोठा शास्त्रज्ञ असला तरी किंवा मोठ्या मोठ्या व्यक्तींना तो मार्गदर्शक विचारवंत म्हणून जाणवत असला तरी माझ्यासाठी तो साधा घरगुती प्रेम दादाच आहे. किंवा आमच्या वडीलधारी आमच्या घरातला वडीलधारी व्यक्ती आहे, त्याच्या मुलींचा तो डॅडी आहे, माझ्या मुलांचा मामा आहे, आजोबांचा नातवंडांचा आजोबा आहे. शक्य आहे ना, म्हणजे हिमालयाची उंची त्याच्या अंगाखंडावर खेळणाऱ्याने तुम्ही जाणवते. मला आठवतं मी शाळेत असताना दादा बियाचे लागला तेव्हा बरेच जण मला सांगायचे तुझा दादा ना ग्रेट आहे, पण म्हणजे कसा हे मला कधी कळलं नाही आणि त्यांनी कधी सांगितलं नाही. कदाचित मला कळणार नाही याची त्यांना खात्री असेल. किंवा सर्वच बीआरसीवाले गोपनीयतेची शपथ घेतल्याप्रमाणे बाहेर काही सांगत नसावे. त्यावेळी दादा तिथे नक्की काय करतो हे ना त्यांनी सांगितलं ना दादांनी. मात्र दिवसेंदिवस दादाची जबाबदारी वाढत जाते आणि बीआरसी आणि डीएई ह्याच्यामध्ये काही पेच प्रसंग आले तर दादाचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतलं जातं, त्याला आवर्जून बोलावलं जातं हे लक्षात येऊ लागलं. त्याच्यानंतर 1974 साली जेव्हा शांततामय अणुचाचणी झाल्या तेव्हाची गोष्ट, दादा बरेच दिवस घराबाहेर होता. एक दिवस मी शाळेतून घरी येत होते तर आमच्या घरात सगळ्या बीआरसीच्या बसच्या ग्रुपची गर्दी जमलेली होती, त्यामुळे मी थोडी साशंक मनाने घरात शिरले तर त्याच्यात एक गृहस्थ मला म्हणाले एकदम असा उत्तेजित स्वरात म्हणाले, सुषमा सुना की नाही बंगलाच हो गया अनिल आहे की या. क्षणभर मला दुःख झालं पण त्यांचा सगळ्यांचा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्याचा अभिमान बघून मला कळलं की दादाने काहीतरी ऐतिहासिक कामगिरीत भाग घेतला आहे. आई आई वहिनी मी माझ्यासाठी हा खरं तर धक्काच होता. किंबहुना पुढे येणाऱ्या अनेक सुखद धक्क्यांची ती नांदीच म्हणा ना. त्यावेळेस दादा पोखरणहून घरी आल्यानंतर त्याच्यावर प्रश्नांचा खूप भडीमार केला पण पेपरात आलेल्या बातमीच्या पेक्षा जास्त काही हाती लागलं नाही. कारण असले प्रश्न तेव्हा असले प्रश्न विचारून काही उपयोग नसतो एवढं मात्र मनात बिंबलं. याचा अर्थ असा नाही की दादा अबोल आहे, तो गप्पात रमत नाही. घरी आला की तो पूर्णपणे आमचा असतो. मग आमचे प्रश्न, आमच्या अडचणी आणि आमच्या शिल्लक छोट्या मोठ्या अचीवमेंट्स ह्याच्यात तो पूर्णपणे समोरच होतो. पण त्याचवेळी त्याच्या मनातील किंवा डोक्यातील विचार, त्याच्या कामाची आखणी, त्या अनुषंगाने येणारं टेन्शन हे सगळं आमच्या लक्षात येत नाही, तेव्हाही आलं नाही. मग पुस्तक वाचताना जाणवलं की त्या त्या प्रसंगी दादांनी इतका विचार, तेही दूरगामी परिणामांचा विचार करून आणि आपल्या तत्वाला धरून कसा केला असेल. हस्तलिखित वाचताना आणि त्याच्यानंतर दादाशी चर्चा करताना दादा असा जास्त कळायला लागला. ही या लेखनाची सर्वात आनंदाची आणि जमेची बाजू. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यावर गाढा विश्वास ठेवत आणि मूलभूत तत्व आणि देशहित याला प्राधान्य देत एखादा निर्णय घेतल्यावर मी असं केलं असं सांगण्यापेक्षा असाच निर्णय घेणं आवश्यक होतं नाही का असं जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा मी हा करता होण्यापेक्षा कारणभाव होतो हे लक्षात आलं. गेल्या काही वर्षापासून दादांनी चरित्र लिहावं असं मला प्रकर्षाने वाटत होतं. मी बऱ्याच वेळा सांगतही होते पण व्यस्ततेमुळे त्याला ते शक्य झालं नाही. ते आज अनिताच्या हातून घडलं. त्यानिमित्ताने दादाच्या आयुष्यातील घटनांचा एक दस्तावेज डॉक्युमेंट तर छानपैकी तयार झालंच आहे पण त्याहीपेक्षा त्याच्या मागचे त्याचे विचार, त्याचा दृष्टिकोन आणि त्याची दूरदृष्टी सर्वांसमोर आली जी होतकरू शास्त्रज्ञ आणि सर्व नागरिकांना खरोखरच मार्गदर्शक ठरणार आहे. आमच्या कुटुंबातील पुढच्या पिढीसाठी तर माझ्या आईचं आत्मचरित्र आणि दादाचं हे चरित्र हा एक अनमोल ठेवा आहे. पुढे जाऊन तुम्ही असं म्हणेन की या पुस्तकाचं इंग्लिशमध्ये जर भाषांतर केलं
मे व्हावं जेणेकरून पुढील पिढी जी फारशी मराठी वाचत नाही त्यांना दादाचे विचार जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत कळायला मदत होईल. तर अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करत अनिताने आपल्या पहिल्या वहिल्या लेखन मुसाफिरीत एक यशाचं शिखर गाठलंय, त्याबद्दल तिचं अभिनंदन. आणि तिला लेखा लिहायला उद्युक्त केल्याबद्दल पाटकरांना लाखला धन्यवाद. तिचं श्रद्धास्थान असलेल्या महाराजांची पुण्याई, तिच्या वडिलांचं कर्तृत्व आणि संस्कार, तिच्या आईची पुण्याई, कुटुंबियांचं पाठबळ आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा तिच्या पाठीशी आहेतच. तिच्याकडनं अशीच उत्तरोत्तर लेखन कामगिरी व्हावी ही शुभेच्छा. माझं भाषण थोडं लांबलं आहे. खरं तर इतर सर्व मान्यवरांचे विचार ऐकायला तुमच्याप्रमाणेच मीही उत्सुक आहे, पण आता माझं भाषण झालं आहे त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री निश्चिंतपणे सगळ्यांची भाषणं ऐकणार आहे. मला माझं मतोगत व्यक्त करायला आयोजकांनी आणि आपण सर्वांनी संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. गांगर मॅडमनी अतिशय मनापासून आपल्या दादाबद्दलच्या सर्व भावना आणि त्यांच्या लेखनाबद्दल आणि अनिताच्या लेखनाबद्दल उत्तम पद्धतीनं मांडलं असं भरभरून बोलत असताना थोडं लांबलं, पण ते लांबलेलं नव्हतं, जिव्हाळ्याचं होतं. जर जास्त लांबायला लागलं तर कोणाही सर्वोच्च असलेल्या राजकीय नेत्यापासून सगळ्यांच्या वेळेला लांबायला लागल्यावर मी इथे येऊन उभा राहतो. त्यांच्या याला उभं राहिलो नाही याचा अर्थ त्यांचं उत्तमच होतो याबद्दल खात्री व्हायला. यानंतर आपल्यासमोर अशा व्यक्तीला मनोबल व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे जे स्वतंत्र भारतातल्या पहिल्या पिढीच्या शास्त्रज्ञांपैकी एक आहे. संशोधन, प्रकाशन, लेखन याचा अपूर्व त्रिवेणी संगम असलेलं व्यक्तित्व. डॉक्टर होमी भाभांचा सहवास लाभलेला हा प्रज्ञावंत आजही आपल्या लेखणी आणि वाणीतनं विज्ञान प्रसाराचं व्रत जोपासत असलेले आणि या चरित्र ग्रंथाची प्रस्तावना जे लिहिले ते डॉक्टर बाळ फोंडके. व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र, सलमान रश्दीचं मिडनाईट चिल्ड्रन हे अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. मला वाटतं त्याला बुकर सन्मान, बुकर पारितोषिकाचा सन्मान लावला होता. पण त्या अनुषंगानं मिडनाईट चिल्ड्रन हा एक नवीन शब्दप्रयोग सन्मान रश्दीनं बहाल केलेला आहे. त्यातला मिडनाईटचा उल्लेख मोठा मनोज्ञ आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्या क्षणी मी 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या तटावरून जवाहरलाल नेहरूंनी केलं ते अजरामर भाषण त्याची सुरुवातच होती. ॲट द स्ट्रोक ऑफ मिडनाईट इन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया अवेक्स. त्या क्षणाच्या आसपास ज्यांचा जन्म झाला आताच सुधीरवींचा उल्लेख केला ते सगळे मिडनाईट चिल्ड्रन मध्यरात्रीची लेखक. या मध्यरात्रीच्या लेखकांची जीवनगाथा जी आहे त्यांची जी जडणघडण आहे ती म्हणजे आपल्या देशाची जडणघडण. ज्या 70 वर्षात जो काही आपण विकास साधलेला आहे, जे काही स्थित्यंतर झालेलं आहे, त्याचे साक्षीदार असले किंबहुना त्यात सहभागी असलेली ही मध्यरात्रीच्या लेखकांची कहाणी आज आपल्यासमोर उलगडते आहे. आणि खास करून त्यातला एक दिग्गज लेकरू त्याचा चरित्र ग्रंथ आज आपल्यासमोर येतो. या मध्यरात्रीच्या लेखनांनी मी त्यातला जे काही असा आत्ता सुधीरनी उल्लेख केला काय काय अनुभवलं नाही. ज्यावेळी तिचा जन्म झाला किंवा स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणी देशात जवळ सगळा नन्नाचा पाढा होता. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी अन्नाचाही तुटवडा होता. रेशनिंगचे दिवस होते, कदान्न खावं लागत होतं. त्या सुधारणा होत होत आज आपण अन्नाच्या बाबतीत जवळजवळ स्वावलंबी झालेलो आहोत.
आज भूकवळी पडत नाहीत. कुपोषण आहे, त्याची कारणं वेगळी आहेत. अन्नाचं तुटवडा आहे, त्याचं कारण नाही. तीच बाब त्यानंतरच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, वीज, पाणी आणि रस्ते, त्यातली वीज. त्या काळात माझ्या लहानपणीचं मला आठवतं, मला वाटतं काकूकरांची परिस्थिती फार वेगळी नव्हती. मुंबई, दिल्ली, कलकत्ता यासारखी जर शहरं सोडली, ती अजून महानगर झालेली नव्हती, फार मोठी शहरं होत होती. तिथेच फक्त विजेचा पुरवठा परिपूर्ण होता, बाकी इतरत्र वीज जवळजवळ नव्हतीच. आणि जिथे होता तिथे सुद्धा संपूर्ण खोलीमध्ये एक 40 वॅटचा मेणमेणचा दिवा लावण्याचीच वीज उपलब्ध होती. छताला लटकणारा पंखाही नव्हता, इतर विजेवरच्या उपकरणांची तर काही गोष्टच नको. तिथपासून आज आपण ऊर्जेबाबतीत संपन्न झालेलो आहोत. अनेक उपकरणांचा आपण वापर करत आहोत. या विस्तृत सभागृहात वातानुकूलित यंत्रणा आहे. मी तुमच्याशी बोलतोय ते एका विजेच्या उपकरणाद्वारे. ही जी सगळी विजेची उपलब्धता आज मिळालेली आहे, त्यात या मध्यरात्रीच्या लेखनाचा फार मोठा वाटा आहे. देशाला ऊर्जा संपन्न करण्याचं ध्येय बाळगून किंवा त्या बहुत ध्यास घेऊन आयुष्यभर ज्यांनी प्रयत्न केले, सतत प्रयत्न केले अनेक प्रकारचे, अशा या मध्यरात्रीच्या लेखनाची जीवन कहाणी तुम्हाला त्या विजय इतकी संपन्न करून जाईल याची मला शंका आहे. पण द्रष्टा अणुयात्रिक असं या पुस्तकाचं नामाभिधान केलं गेलेलं आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. वारकरी नित्य नियमानं आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, त्याच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी पंढरपुरी जातात. हा वारकरी तारापुरी जातो, जैतापुरी जातो, कुडणकुलम आणि रावतभाटावरही जातो. आणि तिथे विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी नाही, तर ती विठ्ठलाची मूर्ती साकार करण्यासाठी. आणि ते संपूर्णपणे स्वतः कल्पनेतून साकार केलेले असते. तिचा काही दोष राहिलाच तर तो दोष काढून टाकण्यासाठी या वारकरी धडपड करतो. त्यामुळे ही जी एक ऊर्जा संपन्नतेची कहाणी आहे, एका अर्थी देशाच्या ऊर्जा संपन्नतेची कहाणी आहे, पण ती त्या व्यक्तिगतची कहाणी आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं त्याप्रमाणे या मध्यरात्रीच्या लेकरांची आणि देशाच्या जडणघडणीची कथा आपण वेगळी करू शकत नाही, ती जवळजवळ एकत्र झालेली आहे. आज जशी आपल्या सर्वांनाच भौतिक ऊर्जेची गरज आहे, विजेची गरज आहे, तशीच फार मोठ्या प्रमाणात मानसिक ऊर्जेची गरज आहे. ज्या परिस्थितीत आपण जन्माला येतो त्यावर आपलं काही नियंत्रण नसतं, पण त्या परिस्थितीतून एक जिद्द बाळगत स्वतःची घडणघडण करता करता देशालाही काहीतरी द्यावं, आपण समाजालाही काहीतरी द्यावं, ही जी भावना आहे ही कशी निर्माण होते आणि त्याची जोपासना कशी केली जाते, याचा एक जर आदर्श आपल्यासमोर आला, एक रोल मॉडेल आपल्यासमोर आलं, तर ते रोल मॉडेल आपल्याला मानसिक ऊर्जा पुरवत राहतं. आणि त्या दृष्टिकोनातून मी हा चरित्र करतो, असा मानसिक ऊर्जा पुरवणारा एक फार मोठा आदर्श आपल्यापुढे आज उलगडतो आहे. आजचा तरुण आजचा विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे फारसं लक्ष देत नाही अशी एक खंत व्यक्त केली जाते. काही प्रमाणात ती खरी आहे, पण त्याचं एक कारण असं की या मूलभूत विज्ञानाकडे जाऊन आपण काय करू शकतो याची जाणीवच मुळी या तरुणांमध्ये उत्पन्न होत नाही. ती उत्पन्न करण्याचं काम हा चरित्रग्रंथ करेल याविषयी मला शंका वाटत नाही. आज या चरित्रग्रंथाविषयी बोलण्यासाठी मी तुमच्याकडे उभा आहे तर तीन वेगवेगळ्या नात्याने. एक, या चरित्रग्रंथाचा नायक डॉक्टर अनिल काकोडकर यांच्याशी असलेले माझे ऋणानुबंध BRCच्या दिवसांपासून. मला वाटतं कुटुंबियांच्या बाहेर या पुस्तकाचा पहिला वाचक मी आहे.
कारण प्रस्ताव देण्यासाठी संपूर्ण ग्रंथ मी वाचून काढला आहे. आणि तो काढताना मला अतिरंजनाचा आनंद मिळाला. नॉस्टॅल्जिक मेमरी म्हणजे जातूर झाली. बियाचे तिथे दिवस आठवले. त्यांच्या संशोधनाचा विषय वेगळा, माझ्या संशोधनाचा विषय वेगळा. म्हटलं तर एकच दुवा तो म्हणजे ट्रेनिंग स्कूल. आणि तो एक मजबूत दुवा सगळ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये गेलेल्या व्यक्तींच्या खाली असतो. पण तिथून मी लवकर बाहेर पडलो तरी नंतर आमचे संबंध चालूच राहिले. आणि मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी असेल अणुशक्ती विभागाची 50 झाली, त्यानिमित्ताने काही विशिष्ट ग्रंथ तयार करावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आणि त्याची त्याच्या संपादनाची जबाबदारी तिथे वाटत होती. पूर्वीच्या संबंधाला साक्षी ठेवू. आणि त्यानंतरच अलीकडे देशाच्या विकासासाठी टेक्नॉलॉजी विजन 2035 नावाचा एक दस्तावेज तयार करण्यात आला. 20 वर्षानंतर देशाच्या विकासासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानांची आवश्यकता आहे त्याबाबत आपली परिस्थिती म्हणजे देशाची परिस्थिती काय आहे ती सुधारण्यासाठी काय काय करायला हवं, कसं करायला हवं याविषयीचा तो दस्तावेज तयार करण्याचं जी समिती होती त्याचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे होतं. आणि त्यावेळेला त्यांनी परत ज्या तिघांवर तो दस्तावेज अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवली. त्यातला मी एक होतो, तोही फॉर्म आहे. हा एक झाला. दुसरा संबंध लेखिका अनिता पाटील हिचे वडील विनायक गो कुलकर्णी आणि मी अतिशय जवळचे आम्ही मित्र सहकारी दोघांनी एकत्र मिळून आम्ही लेखन केलेलं आहे बरंच. इतकं की लोकसत्तेचा एक सदर आम्ही चालवत होतो आणि त्या सदराचे लेखक होते विनायक बाळ. विनायक आणि बाळ पण हे दोन वेगळे वेगळे आहेत लेखक. हे कधीही वाचकाला म्हणून नाही, फक्त संपादकीय वर्गातल्या काही मंडळींपुरतेच ते गुपित राहिलं होतं. जसं या चित्रग्रंथापर्यंत गुपित जी राखलं तसं त्यावेळेला त्या संपादक वर्गाने ते राखलं. आणि तिसरा संबंध अर्थात आत्ता सुधीर उल्लेख केला तो प्रस्तावनाकार म्हणून. पण हे प्रस्तावना लिहिण्यासाठी मला अतिशय आनंद झाला. मोठ्या आत्मीयतेने मी ते काम केलं. उघड होतं कारण जवळजवळ 400 पानाचं ते बाळ संपूर्णपणे वाचून काढणं, त्याविषयी अनिताबरोबर काही चर्चा करणं आणि सर्वात शेवटचा संबंध तो प्रकाशक पाटकरांचा. माझे ते प्रकाशक आहेत. खास करून विज्ञानविषयक ग्रंथांचं प्रकाशन करण्याची त्यांची आवड आणि त्यांनी त्यात असलेली एक जिद्द ही भावून गेली. त्यामुळे त्यांच्याकडून या चरित्रग्रंथाचं प्रकाशन होत आहे. त्याचा मला फार मोठा आनंद झाला. तोच ग्रंथ आपल्या पुढे आज साकार होतोय आणि तो जशी मी अपेक्षा केली तशी मानसिक ऊर्जा तुम्हा सर्वांना सतत पुरवत राहील, पुढच्या पिढीलाही पुरवत राहील याविषयी माझ्या मनात संदेह आहे. धन्यवाद. धन्यवाद पोंडे सर. यानंतर मी आमंत्रित करतोय शिक्षक कसा असावा याचा नवा मापदंड निर्माण करणारे रसायन शास्त्रातली आपली प्रतिमा आणि कौशल्य नव्या पिढीकडे सोपवण्यासाठी आजही आतुर असलेले आणि त्यासाठी परदेशातल्या पंचतारांकित शहरांपेक्षाही या मातीतल्या पंचायत असलेल्या गावांकडे लक्ष देणारे डॉक्टर ज्येष्ठराज जोशी. आदरणीय गुरुवर्य काकोडकर सर, सुयशा बहिणी, लेखिका असो अनिता, डॉक्टर अल्लाद आपटे, डॉक्टर बाळपोंडे, प्रोफेसर शशिकुमार चित्रे, प्रकाशक श्री पाटकर आणि बंधू भगिनीनो, हे चरित्र ग्रंथ छापील स्वरूपातला नाही, त्याच्या आधीच्या स्वरूपातला मला आधी आणून दिला होता आणि त्यांनी 40-45 दिवस झाले.
पण खरं वाचलं मी मागच्या 4-5 दिवसातच, त्याच्या आधी नाही झालं माझ्याकडून वाचून. मी अभ्यासाचं पुस्तक किंवा पेपर असू दे किंवा अशा पद्धतीचं पुस्तक असू दे, मी 10 पानापेक्षा कधी जास्त वाचत नाही. माझे डोळे लाल होतात. पण मी हे पुस्तक ओळीने वाचलं, माझे डोळे लाल झाले नाहीत, पूर्ण वाचून काढलं. मला अशी शंका आहे की माझे डोळे बरे झाले म्हणून. आणि त्याच श्रेय मी अनेकाला देतो. मी डॉक्टरांकडे जाणार आहे की खरंच डोळे बरे झाले का माझे म्हणून. मी अनेकाच अगदीच सुरुवातीला अतिशय मनापासून भरभरून कौतुक करतो. तू खरंच श्रीमंत आहेस, खूप श्रीमंत आहेस. आणि आता मला कोणत्या सरांकडून कळालं की तू गर्भ श्रीमंत आहेस. तुला असंच यश मिळत चालले. मी मनोविकास प्रकाशनाचे सुद्धा त्यांचं पण जाहीर कौतुक करतो. त्यांच्या पुस्तकांची यादी मी बघितली आहे, खूप मनापासून काम करतात. तुम्हालाही धन्यवाद. मी माझ्या आयुष्यामध्ये एक माझं महत्त्वाचं अंग आहे म्हणजे मी आजोबा आहे. मला 2 नाती आहेत, 1 9 वर्षाची आणि 1 5 वर्षाची. आणि मला सारख्या गोष्टी सांगायला लागतात, ते सोडतच नाहीत मला. मग मला खूप अशी होमवर्क करायला लागतं, तयारी करायला लागते. राम कृष्ण आणि कुठल्याही मराठी घरामध्ये शिवाजी महाराजांच्या गोष्टी ह्या सांगितल्या जातातच. त्या गोष्टीमध्ये, कृष्णाच्या गोष्टीमध्ये 15-20 असू शकतात, पण शिवाजी महाराजांच्या गोष्टीमध्ये पहिला कोंढाणा घेतला, शाहिस्तेखानाची बोट कापली, अफजलखानाचा वध केला आणि आग्र्यातून सुटका केली, सुटका स्वतः करून घेतली. अशा त्या गोष्टी आपण सांगतो. मला हे पुस्तक वाचल्यानंतर नव्या गोष्टी सुचल्या. कोंढाणा, ध्रुव व इतर अणुभट्ट्यांच्या दुरुस्त्या, शाहिस्ते खान फास्ट ब्रीडर रिएक्टर डेव्हलपमेंट, अफजल खानाचा वध बुद्ध असला, 1 2 3 करार आग्र्याहून सुटका, आणि छत्रपती शिवरायांच एवढा सगळा पराक्रम केल्यानंतर हे तर रयतेचे राज्य माझ नाही. म्हणून त्यांनी शिक्षणासाठी काय काय केलं, होमीभाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, नायसर सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, DAE ICT सेंटर, सिलेज व्हिजन 2035, हे सगळं रयतेसाठी. आणि मी तोच भाग सगळ्यात जास्त बोलणार आहे. मला 1 2 3 बद्दल पण बोलायला सांगितलं आहे. आमच्या सगळ्या भाषण करणाऱ्यांमध्ये थोडं संगन मत झालंय. माणूस मोठा झालेला समोर बघतोय आपण. तीक्ष्ण बुद्धी
खूप मोठा आवाका आणि ती पेलण्याची ताकद. आवाका हल्ली आपण 2G, 3G, 4G, 5G असं ते आवाका मोजतो कसं पाहिजे. सरांचा आवाका 100G आहे आणि तो आवाका काय आहे की स्वप्न बघता येतात तो आवाका म्हणजे पेलली पाहिजे आणि ती पेलायची ताकद आहे सरांची. त्याच्याबरोबरच शहाणपण, सोशिकपणा, पेशन्स आणि ज्याच्यामुळे मला खूप आदर वाटतो ती त्यांच्याजवळ असलेली नम्रता. आता हे सगळे गुण आहेत पण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की ह्या गुणांची तर आवश्यकता आहेच पण तुमचं आयुष्यातलं ध्येय हे महान असेल, नोबल काज असेल आणि जर निस्वार्थीपणा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की यशस्वी होता, 100% यशस्वी होता. आणि हे सरांच्या मध्ये भरभरून असल्यामुळं तीव्र देशाभिमान. तुम्ही पुस्तक वाचा, देशाभिमान 100 ठिकाणी तरी आलेला असेल त्या पुस्तकामध्ये आणि तो यायलाच पाहिजे कारण तेच आहे त्याच्या पाठीमागे. आणि आत्ता सुद्धा मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते आणि त्या सगळ्या कामामध्ये देशासाठी काय शेवटी त्या ह्याच्यामध्ये. तर आता हे कोंढाणा शाहिस्ता खान, अफजल खान, तर मी फक्त दोनच गोष्टी घेतो घातल्या आणि बाकीच्या गोष्टी मी इतरांवर सोडून देतो त्या ह्याच्यामध्ये. बुद्ध हसला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना 1998 साली आणि त्याच्यामुळं आपल्या देशावर खूप खूप बंधनं आली. अणुभट्ट्या वाढल्या आणि इंधन कमी पडू लागलं. जेवढी वीज तयार व्हायला पाहिजे त्याला मर्यादा पडायला लागली. आहे तेवढ्याच वीज भट्ट्यांना युरेनियम पुरेसा पडेना. याच्या पुढे जाऊन 3 टप्प्यांचा जो अणु कार्यक्रम आहे, युरेनियम पासून प्लुटोनियम करणं आणि नंतर परत शुद्ध युरेनियम आणि थोरियमच्या सहाय्याने आपण स्वावलंबी बनणं, तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला आपण मोठ्याच अडचणीसमोर दिसायला लागला. आता हा खूपच मोठा प्रश्न आहे कसा सोडवायचा. मी फारच थोडक्यात सांगणार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही मूळ पुस्तकातून वाचा, तुम्हाला ते कळेल, खरंच कळेल की मनुष्य किती मोठा असतो त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट सरांनी अशी केली की जे काही आहे त्याच्याबद्दल खूप गुप्तता पाळली. आपण होमी भाभा आणि त्यावेळेचे पंतप्रधान आदरणीय जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधांबद्दल माहिती आहे आपल्याला आणि त्या संबंधांचा आपल्या अणुकार कार्यक्रमाला चांगलाच फायदा झाला आहे. किंवा TFR-सारख्या जे बेसिक संशोधन आहे त्याला खूप फायदा झाला. तितकेच जिव्हाळ्याचे संबंध काकोडकर सरांचे आणि डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेचे पंतप्रधान, तितकेच ते संबंध घनिष्ठ होते आणि त्या घनिष्ठ संबंधातून अतिशय सुंदर गोष्टी बाहेर पडल्या आणि त्यातला हा 1-2-3 करा. गुप्तता किती तर सुष्माताईने सांगितलं, सख्खी लाडकी बहीण आई किंवा सुरेशा बहीण कोणाला काही माहिती नाही, मित्रांना नाही माहिती, पंतप्रधानांना सांगितलं. पण आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग
त्यांची प्रतिमा खरंच जाणून घ्यायला पाहिजे की त्यांनी हे 100% गुप्तता पाळली. त्याच्यामध्ये राजकारणी माणूस कुठं कशाचा उपयोग करून घ्यायचा हे त्यांना चांगलं कळतं, पण तरीसुद्धा ही गोष्ट त्यांनी इतकी सांभाळली जबाबदारीने की या विषयाचे म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचे जे केंद्रीय मंत्री होते त्या मंत्र्यांना देखील माहिती नव्हतं. ही वॉज ऑल्सो वेल मिनिंग, खूपच चांगले गृहस्थ, आणि त्यांनी पण नक्कीच या सगळ्याला मदत केली. पण गुप्तता पाळणं हा जो विषय आहे त्या विषयामध्ये पंतप्रधान आणि सर यांच्यामध्येच हा पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला युरेनियम पाहिजे पण ते युरेनियम असं नको की कोणतरी देत आहे आणि आपण घेत आहे. म्हणजे एनिवे आपण विकतच घेणार, पण म्हणजे कमीपणानं बघायचं तुमच्याकडे आणि मग घ्यायचं हे सर्वांना पटणार नव्हतं. तसं यशस्वी का आपल्याला सगळ्यांना कोणाला यशस्वी व्हायचं असेल तर हे तीन चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सगळीजण मोठे व्हाल, सगळ्यांना पद्मभूषण मिळेल, एवढ्या एवढे तिथे गुण आहेत, किती देशाभिमान त्याच्या पाठीमागे. तर जिथून कुठून युरेनियम आपल्या देशामध्ये मिळू शकेल अतिशय कमी प्रमाणात कुठं असू शकतं, तर त्यातून ते समृद्ध करणं तुमरापल्लीला नवीन कारखाना तयार झाला, वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान निर्मिती झाली, त्यातून युरेनियम मिळायला लागलं. आणि सरांनी जगभर जी भाषणं दिली त्या भाषणामध्ये असं ठामपणे आणि त्या ठामपणा पाठीमागे अर्थात स्वतःचा अनुभव होता, सत्य होतं त्याच्या पाठीमागे की भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये कुठल्याही देशापेक्षा कमी नाही आहे. हे कळतं शास्त्रज्ञ बोलत असताना, कारण विज्ञानामध्ये फक्त सत्यच बोलतो आपण, आणि त्याच्यामुळं एक भारताची उत्तम इमेज म्हणतो ती तयार झाली. आणि भारत ही उत्तम बाजारपेठ आहे हे लोकांना समजायला लागलं, म्हणजे त्यांना कळायला लागलं की आपण भारताशी चांगले संबंध ठेवूया. 1998 बुद्ध असल्यानंतर बरीचशी परिस्थिती निवडली होती. सरांनी जाणून बुजून आयटममध्ये सहभाग घेतला फ्युजन तंत्रज्ञानामध्ये, आणि ह्याच्यामुळं इतकी पूर्वपीठिका तयार झाली की जगामधल्या बऱ्याच देशांना युरेनियम द्यावं असं वाटायला लागलं. पण ह्याच्याशी करार करणं आवश्यक होतं. मी खूप खोलात जात नाही, आपण वाचता पुस्तकामधून. युरेनियम विकत तर घ्यायचं आहे पण देशाला अडचणीत आणणारी बंधनं नको. किती जमिनीवर पाय घट्ट रोवून माणूस उभा राहू शकतो ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यावेळेला न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली की असा करार चालू आहे पण भारताच्या बाजूनं त्या खोलीमध्ये 600 किलोचा गोरिला बसलेला आहे. मला वाटतं अर्थ कळणं असेल. इतर जे आपले शास्त्रज्ञ होते किंवा परदेश मंत्रालय किंवा इतर मंत्रालय त्यांना थोडी घाई झाली होती की युरेनियम मिळालं तर बरं आपल्या देशाचे प्रश्न सुटतील, पण ही घाई तशी उपयोगाची नव्हती.
आणि पंतप्रधानांनी सरांवरती इतका विश्वास टाकला, ते म्हणाले इफ यू आर सॅटिस्फाईड देन ओनली आय एम गोइंग टू गो अहेड. आणि सर्व म्हणाले, तेव्हाच म्हणाले की ज्या वेळेला आपल्या देशाचं हित हे पूर्णपणे सांभाळलं जात आहे, हे 100% एकदा त्यांना पटल्यानंतर मग ते हो म्हणाले. आणि मग तो पुढं तो करार झाला. ह्याच्यामध्ये खरंच किती गुण दिसून येतात. मी मागे आत्ताच म्हणालो की सोशिकपणा आहे, पेशन्स आहे. आणि किती जणांना नाही म्हणायचं की ते प्रेसिडेंट बसलेत, दुसऱ्या देशाचे मोठी मोठी माणसं बसलेत, आणि तरीसुद्धा मला पटेतोपर्यंत मी नाहीच म्हणणार. आणि ह्याला खरंच नम्रता लागते त्या ह्याच्या पाठीमागे. मी दुसरी गोष्ट सांगणार आहे की आग्र्याहून सुटका झाली. आता दुसरी गोष्ट सांगायची मला, हे ते रयतेचे राज्य. मी ह्या कार्यक्रमामध्ये सरांच्या बरोबर काम करतो. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. होमे बाबा नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, चित्रे सर सांगणार आहेत याच्याबद्दल, म्हणजे हा जो अकॅडमिक भाग आहे. पण कुठलंही नवीन तंत्रज्ञान निर्मिती करायची असेल तर मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याचा बॅलन्स असावा लागतो. नाहीतर होतं काय की जुगाड व्हायची शक्यता असते, जुगाड व्हायची शक्यता असते. म्हणजे उत्तर मिळालं तर हरकत नाही, काहीच त्याला म्हणजे मोस्ट वेलकम. पण त्याला आयुष्य नसतं. जर विज्ञानावर आधारित नसेल तर त्याला आयुष्य नसतं. हा एक भाग. दुसरं म्हणजे त्याच्यातून ज्या पूर्ण अपेक्षा असतात त्याच्यात ती परिपूर्णता येत नाही. आणि तिसरं म्हणजे आपला देश गरीब आहे. कुठलेही तंत्रज्ञान निर्मिती करायची असेल तर आज वीज आपल्याला समजा 10 रुपयांनी मिळत असेल आणि नवीन तंत्रज्ञान निर्मिती केली की ज्याच्यातून वीज 13 रुपयांनी 14 रुपयांनी, हे नवीन असंच तंत्रज्ञान पाहिजे की 10, 9, 9, 8, 8, 7 रुपये असं व्हायला पाहिजे. जर असे गुणधर्म त्या तंत्रज्ञानामध्ये पाहिजे असतील तर मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा उत्तम उत्तम बॅलन्स असला पाहिजे. आणि ह्या विधानावर आधारित त्यांनी होमी भाभा इन्स्टिट्यूटची निर्मिती केली की जिथं इंजिनियर्स लोकांना मूलभूत विज्ञान शिकता येईल, मूलभूत जे शास्त्रज्ञ विज्ञानातले त्यांना तंत्रज्ञान शिकता येईल, जे गाईड्स आहेत आतमधले ते कुठलाही आपल्या आवडीच्या विषयाचा गाईड घेता येईल, जे हायरार्कीने गाईड आहेत आपल्या विभागाच्या प्रमुखालाच घ्यायला पाहिजे, सगळी बंधनं त्यांनी तोडून टाकली. आणि ज्ञान विज्ञान असं मोकळं केलं की ज्याच्यामध्ये उत्तम तंत्रज्ञान निर्मितीची या संधी निर्माण झाल्या. मला ह्या कामामध्ये ह्या विषयामध्ये देण्याचा सहभाग घ्यायचा. मी गेली 10 वर्ष 11 वर्ष चालू आहे. मला तिथे काम करायची सर्वांनीच संधी दिली त्या ह्याच्यामध्ये. मला त्यांचा खूप आवडलेला विषय आणि त्यांची संकल्पना म्हणजे सिलेज. आणि मी मला राहिलेला सगळा विषय त्याच्याबद्दल सगळा वेळ त्याच्यामध्ये घालणार आहे. मला किती वेळ राहिला मला माहिती नाही. मला माहिती करून पण घ्यायचं नाही. मला सिलेज सांगायचंच आहे. मी सांगणार ते मोठा कार्यक्रम आहे. मी मगाशीच म्हणालो आपला देश गरीब आहे. दरडोई वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये,
152 देश आहेत जगामध्ये आणि वरून आपला क्रमांक 140 आहे, खालून 12 आहे. आपल्याला वर्गातला माहिती असतो ना, वरून घेतो आणि खालून घेतो, 140 आहे. आणि ह्याचं एकच कारण सगळ्यांना माहिती आहे, जगभर माहिती आहे, की जो देश नवनिर्मिती करतो तोच देश श्रीमंत असतो. नवनिर्मितीला किंवा इंग्लिशमध्ये ज्याला इनोव्हेशन म्हणतात त्याचं मी मराठीमध्ये भाषांतर केलं नवनिर्मिती म्हणून. ज्या देशामध्ये नवनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते तोच देश श्रीमंत असतो. म्हणजे मी आज प्रेझेंटेशन नाही आहे, पण कुठला देश किती नवनिर्मिती करतो आणि त्यांची दरडोई उत्पन्न किती आहे असं मी ग्राफ काढला आहे. आणि तो ग्राफ खरंच सरळ रेष आहे ती त्या ह्याच्यामध्ये. तर हे नवनिर्मितीची संस्कृती आपल्या देशामध्ये पसरता येईल का? हे जरी 1 लाख उत्पन्न असलं तरी 70% जनता अजून खेड्यामध्ये आहे आणि 30% शहरामध्ये आहे. आणि शहरामध्ये असलेल्यांचं दरडोई उत्पन्न 2 लाख आहे आणि खेड्यामधल्या राहणाऱ्यांचं 50-60 हजार आहे. ऍव्हरेज केलं की येतो 1 लाख रुपये त्या ह्याच्यामध्ये. जर भारताचा विकास हा जर ध्यास असेल आपला, हे सरांचे विचार आहेत, त्याचा माझ्याही अंगात भिन्न आहे सरांचे विचार. तर हे नवनिर्मितीची संस्कृती आपण खेड्याकडे वळवायला पाहिजे, कारण देशाचा विकास म्हणजे खेड्यांचा विकास 70% तिथेच आहे त्याच्यामध्ये. तर नेहमी ज्या संशोधन संस्था असतात बरीच कारणं असतील आणि ती कारणं मी सांगू पण शकतो, पण ज्या सगळ्या संशोधन संस्था ह्या शहरामध्ये असतात. कुठलाही विषय घ्या, बटाट्यावर संस्था आहे, साखरेवर आहे, कांद्यावर संस्था आहे, आपल्याला मनामध्ये काही आलं ना तर त्याच्यावरती आपल्या देशामध्ये संस्था आहे, संशोधन संस्था आहे. पण सगळ्या संशोधन संस्था या शहरामध्ये असतील थोड्याशा काही तुरळक खेड्यांमध्ये. तर खेड्यामध्ये लोकांना भेडसावत असणारे प्रश्न हे समजून घेता येतात का? आणि त्यातले प्रश्न बरोबर संशोधन, ज्याला आपण रिसर्च प्रोजेक्ट म्हणतो, त्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये आपल्याला मांडता येतात का? खरंच काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, 1, 2, 3, 4, 5 काय हा प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला मिळवायचं काय, किती पैशात मिळवायचं, ही जी ताकद आहे आणि जे मिळवायचं तिथपर्यंत जायची कुवत असली पाहिजे. तर हे शास्त्रज्ञ शहरामध्ये आणि प्रश्न खेड्यामध्ये, त्यामुळं शहरातल्या शास्त्रज्ञांना त्या प्रश्नांची जाणीव असणं खरंच कठीण आहे. हा सरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे की शहरातले शास्त्रज्ञ मग करतात काय? जर देशाचे प्रश्न जर त्यांच्या हाताशी नसतील तर करतात काय? आणि ह्याच्याबद्दल माझं एक स्वतंत्र भाषण आहे, ते मी केव्हा तरी देईन ह्याच्यामध्ये. पण सध्या तरी शहरातले शास्त्रज्ञ आपल्या देशाचे तरी प्रश्नापासून अजून दूर आहे. तर मग शेवटी काय चित्र? म्हणजे एक चित्र असं असू शकत की त्या चित्रामध्ये शहरातले शास्त्रज्ञ आणि खेड्यातले प्रश्न आणि खेड्यातले लोक यांची चांगली नाळ जुळली आहे, एकमेकाशी चांगले समजून घेत आहे आणि असे समजलेल्या प्रश्नांची उत्तरं, ती उत्तरं पण त्याचं छान इम्प्लिमेंटेशन होतं खेड्यामध्ये. तर ह्याला
सिटी आणि विलेज असं एकत्र येणं, इथं एकत्र PCI आणि विलेजचं LLG असं ते सिनेची संकल्पना आहे. आणि असे आपल्या देशाचे प्रश्न सुटत गेले याच्यामध्ये नवनिर्मिती येणारच. आणि जितक्या नवनिर्मिती वाढतील की ज्या नवनिर्मिती त्यालाच म्हणतो की ज्यांनी संपत्ती निर्माण झाली, बाकी नवनिर्मितीला आपण नाही इनोव्हेशन म्हणत, तर मग देशाचं नक्कीच आपल्याला अभिप्रेत असलेली सुधारणा होणार आहे. याच्या पुढं जाऊन त्यांचा विचार असा आहे, ठीक आहे शहरातल्या शास्त्रज्ञांना यायचं यायचं नाही, ठीक आहे सध्या इंजिनिअरिंग कॉलेजेस सायन्स कॉलेजेस प्रत्येक तालुक्यामध्ये तरी आहेच, तर आपण तिथल्या शास्त्रज्ञांना असं वळण लावू शकतो का की इथले प्रश्न इथेच सोडवूया आपण त्या ह्याच्यामध्ये, हे शक्य आहे. आणि मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगणार आहे ह्याच्यामध्ये, हे खरंच शक्य आहे. आणि इतकी संपत्ती दडलेली आहे, आपल्याला ती दिसत नाही आहे, ती दिसत नाही आहे. मी आणि माझे PhD विद्यार्थी असं वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेटी देतो आणि तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतो. आम्ही एक छान कार्यक्रम केला, मध्ये सरांची 75 झाली मागच्या वर्षी, आणि आम्हाला असं वाटलं की ज्यांचे प्रश्न सोडवायचे आणि जे प्रश्न सोडवू शकतात असे लोक एकत्र येऊ शकतील का, असं आम्ही 3 ठिकाणी अशी वर्कशॉप्स घेतली, सिम्पोझियम घेतला त्या ह्याच्यामध्ये. आता आम्हाला काय महत्त्वाचं पाहिजे होतं की कमीत कमी शेतकरी आणि संशोधक हे एकत्र येऊ देत तरी एकदा, म्हणजे त्यांना प्रश्न समजतील. आमचं महत्भाग्य म्हणजे काकोडकर सरांच्या नुसत्या नावामुळं आम्ही एक जळगावला घेतलं, 400 शेतकरी, 200 लघुउद्योजक, 200 PhD विद्यार्थी, नंतर काही ग्रामस्थ, हे सगळे आले त्या ह्याच्यामध्ये. आणि मग आधी मी होमवर्क करायला सांगितला होता स्थानिक लोकांना की तिथले प्रश्न त्याची मांडणी करावी, त्याचं समजून घ्यावं म्हणून एक चिपळूणला घेतला. चिपळूणला घेतल्यानंतर मी त्या म्हणजे जे जे प्रश्न आम्हाला या 3 वर्कशॉपमधून मिळाले आणि नंतरही आम्ही ज्या भेटी देतो विद्यार्थ्यांबरोबर खेड्यांमध्ये, तर त्यात आम्ही प्रश्नांचं पुस्तक तयार करणार आहे. एक ती मोठी प्रश्नपत्रिका असेल, 100-200 पानाची नुसतीच प्रश्नपत्रिका. चिपळूणच्या सिम्पोझियममध्ये एक अशी मांडणी झाली की जे काजूचं फळ आहे ते 21 लक्ष टन फळ, समजून घ्या काय आकडा आहे, 21 लक्ष टन फळ हे नुसता सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम किनारा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग, एवढ्या क्षेत्रफळातून एवढी फळं फुकट जातात, टाकून द्यावी लागतात, उपिरड्यावर टाकून द्यावी लागतात. जर ह्या 2 लक्ष टन फळांना 2-3 रुपये दिले तुम्ही कॅल्क्युलेट कराल, 20,000-30,000 कोटी रुपये एवढी त्याची किंमत होऊ शकते. आम्ही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी काय विचार केला, त्याचं पूर्ण अनालिसिस केलं. त्याच्यामध्ये 100-300 मिलीग्राम व्हिटॅमिन B आहे, त्याच्यामध्ये डायट्री फायबर्स आहे,
त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये केमिकल इंडस्ट्रीला लागणारं अतिशय चांगलं असं रॉ मटेरियल आहे अल्काहॉलिक ॲसिड. त्याच्यामध्ये साखर आहे 10% आणि त्या साखरेचं फर्मेंटेशन केलं की अल्कॉहॉल बनतं. पण 10% असल्यामुळं 20 किलो फळं लागतात 1 किलो इथेनॉल करायला आणि 1 किलो इथेनॉलची किंमत 57 रुपये. हे सगळं चाललंय कशासाठी? संपत्ती निर्मिती चालली आहे कशासाठी? शेतकऱ्यांसाठी चालली आहे. जर दर एकरी 80,000 रुपये काजूसाठी मिळत असतील तर त्यांना 80,000-1,00,000 रुपये अजून मिळू शकतात का? काजू फळांमुळे जे सध्या काहीच मिळत नाही आहे. तर शेतकऱ्यांना कमीत कमी 3 रुपये द्यायलाच पाहिजे. 3 रुपये शेतकऱ्यांनी दिले, 20 किलो फळांची किंमत 60 रुपये होते, प्रॉडक्टची किंमत 57 रुपये. 60 रुपयांनी सुरुवात केली. यंत्रणा त्याला लागणार आहे, त्या यंत्रणा चालवायला ऊर्जा लागणार आहे, यंत्रणा चालवायला मनुष्यबळ लागणार आहे. आणि तेवढे सगळे पैसे घातले की 100 रुपये ही प्रोडक्शन कॉस्ट होते. 100 रुपये सरकारने 57 रुपये घालून दिले. दिस इज अ नॉन स्टार्टर. हे सुरुवातच होणार नाही ह्या प्रोजेक्टची. ज्या वेळेला माझ्या विद्यार्थ्यांनी हे सगळं एकमेकांपासून शुद्ध केलं, व्हायटॅमिन बी शुद्ध केलं, डायटरी फायबर्स जे जे मी तुम्हाला गुण सांगितले ते शुद्ध केले आणि जी बाजारातली किंमत आहे त्याच्या 60% आपल्याला मिळणार असं धरलं आणि आता 20 किलोमधून काय मिळतं तर आता 200 रुपये मिळायला लागले त्या ह्याच्यातून. 57 रुपयाचे तिथे 200 रुपये. मग आता काय? शेतकऱ्यांना 3 रुपये जरूर द्या, त्याचे 60 रुपये दिले, बाकीच्या यंत्रणांना द्या, सगळे 100 रुपये खर्च करायला भरपूर संपत्ती त्याच्यातून निर्माण होते. अशा तर माझ्याकडे खूप उदाहरण आहे. दुसरं पटकन एक सांगतो उदाहरण की जे आता इम्प्लिमेंटेशनकडे गेलं आहे की आपल्याला नारळाच्या करवंट्या माहिती आहेत, आपण काय करतो करवंट्यांचं हेही आपल्याला माहिती आहे, पण ते असतात शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये. तर ते करवंट्या 450 डिग्री तापमानाला तापवल्या की त्याच्यातून एक चार तयार होतो, काही लिक्विड तयार होतात. मी जरा थोडं सोपं करून सांगतोय. आणि त्याच्यातून जे गॅसेस तयार होतात त्याला कॅलरिफिक व्हॅल्यू असते आणि त्याच्या सहाय्याने ही आपण रिॲक्शन करतो तापमान वाढवायची. जो काही चार आहे त्याचं ॲक्टिव्हेशन केल्यानंतर उत्तम प्रतीचा ॲक्टिव्हेटेड कार्बन बनतो आणि जगामध्ये त्याला अमाप मागणी आहे. आपल्याकडचे करवंट्या चांगल्या दर्जाच्या असतात असं जगाचं मत आहे आणि त्यातून तो ॲक्टिव्हेटेड कार्बन चांगला निघतो. कमीत कमी किंमत भरली तरी 1 किलोला 40 रुपये मिळतात. जे लिक्विड आहे 30% फिनॉल आहे. 2 लक्ष टन एवढं फिनॉल निघू शकतं त्याच्यातून आणि आपल्या देशाची गरज फक्त 25,000 टन एवढी आहे. त्याच्या आठपट आपण त्याची निर्मिती करू शकतो त्या ह्याच्यातून. आणि आपण आता कास्ट ऑफ प्रोडक्शन काय आहे? फिनॉल विकला जातो 120 रुपयाला. कास्ट ऑफ प्रोडक्शन काहीतरी 30 रुपये 40 रुपये जरी असली तरी तर हा व्यवहार हा फायदेशीर आहे. असे जे ज्या गोष्टी आहेत ती त्याच्यातून संपत्ती निर्मिती होते त्याच्यातली कुठली एखादी गोष्ट घेतली ना आपण तर पर कॅपिटा इन्कम 60,000 म्हणतो. काजूच्या फळाने 60,000चा 80,000 होणार, करवंट्याने 80,000चं 1,00,000 होणार त्या ह्याच्यातून. इतकी त्याच्यामध्ये संपत्ती बनलेली आहे. आता आम्ही शास्त्रज्ञांनी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी हे सगळं तर आता इक्विपमेंट डिझाईन पायलट प्लांट वगैरे सगळं तयार केलं. आता आम्हाला समाजामध्ये जायचं आहे आणि हे
कुठल्याही पद्धतीने कॉपरेटिव्ह पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आता पुढं जायचं आहे ह्याच्या. तर आता आम्हाला ती ह्याची गरज पडायला लागली आहे की आम्हाला सोशल सायंटिस्टही बरोबर असावे आमच्याबरोबर, आणि टी आय एस एस ही अतिशय आनंदाने आमच्याबरोबर आली आहे. संकल्पना अशी की तिथलेच तरुण तरुणी सध्याची परिस्थिती बघा, ही 6 ते 7 कोटी तरुण तरुणी यांच्या हाताला काही असं काम नाही आहे, अजिबातच काम नाही आहे. बाहेरचं जग आपल्या देशाचं कौतुक करतो की 16 ते 35 या वयोगटामध्ये जवळजवळ 40 कोटी लोकसंख्या आहे. कौतुक कशासाठी करतो, अरे छान, व्हेरी गुड, आता आपल्याला विकायला एक बाजारपेठ झाली आणि ते विकता, आपण फक्त खरेदी करतो. किती बघा, मागच्या 2 वर्षामध्ये आता सरांचे जे विचार आहेत ते माझ्यामध्ये भिन्न आहेत बरं का. आता हे सरांचेच विचार आहेत असं धरा तुम्ही, त्या ह्याच्यामध्ये काही चुका असतील तर त्या माझ्या असतील. मागच्या 2 वर्षामध्ये आता नुकतेच चान्सलर येऊन गेले, चान्सलर बाई जर्मनीच्या, त्याच्याआधी कॅनडाचे पंतप्रधान आले, दक्षिण आफ्रिकेचे आले, ऑस्ट्रेलियाचे आले, चीनचा अध्यक्ष येऊन गेले, इस्रायलचे आले. त्यांनी काय काय केलं असेल, पण मुख्य काय केलं, प्रत्येकाने 20,000 कोटी ते 1,00,000 कोटी रुपयाचं सामान भारताला विकायचं याचे करार केले. इथं आहेत तरुण वर्ग, इथं आहेत प्रश्न, आणि इथं नवनिर्मिती होईलच असं नव्हे, तर ही बाजारपेठ चांगली आहे. हा तो सरांचा ड्रायव्हिंग फोर्स आहे की आपण आपल्या देशामध्ये करू शकत नाही, तर आपण ह्या सिलेच्या निमित्ताने एक नवीन संस्कृती अशी तयार करूया की नवनिर्मिती ही सारखी पाठोपाठ हे आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग असेल, आणि त्याच्यातून आपले जे खरे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे, यशाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे सगळे माहिती आहेत. काकोडकर सरांनी पण एक फौज निर्माण केली, देशभरात जोशी, श्री पाटणकर, श्री विवेक सावंत, स्मिता आली एक माहितीने, पण स्मितामुळे पण ती वाहून घेतलं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये. आम्हाला सगळ्यांनाच तापवले सरांचं मार्गदर्शन मिळतं ह्या ह्याच्यामध्ये. पण हे सगळे जे फौज आहे ह्या फौजेमध्ये हे सगळे लढणारे लोक आहेत सरांच्या मार्गदर्शनाखाली. सर माझं वय फक्त 70 वर्ष आहे आत्ता, आणि मला 30 वर्ष काम करायचं आहे. माझी फक्त तुम्हाला एक विनंती आहे की तिथपर्यंत तुमचं मला मार्गदर्शन मिळू दे. एखादा यशस्वी माणूस असला तर एक म्हणायची पद्धत आहे की त्यांच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री असते. मला हे वाक्य समजून नाही इतकं आवडत नाही ते वाक्य. नुसत्या खंबीरपणामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते नाही पकडलं जात त्या ह्याच्यामध्ये. मला माझ्या घरच्यातून माहिती आहे की किती खूप मोठं मन असतं, खूप मोठी सहनशक्ती असते. मी एकदा सरांच्या घरी गेलो होतो आणि मी कुतूहल म्हणून सगळी बक्षिसं बघत होतो, आणि बहिणीने मला 3 बक्षिसं दाखवली, महाराष्ट्र भूषण, गोवा भूषण आणि मध्य प्रदेश भूषण, ज्या ज्या राज्याशी ते संलग्न आहेत त्या 3 राज्यांनी त्यांचं सर्वोच्च किताब त्यांना दिला आहे. आणि ज्या पद्धतीने बहिणी त्या दाखवत होत्या ना, तो चेहरा माझ्या अजून अगदी छोटोजनिक माझ्या लक्षात आहे की माणूस किती ओतून देतो त्या ह्याच्यामध्ये, माणूस मोठा होतो त्या ह्याच्यामध्ये.
काकोडकर सर म्हणजे भगदत्त यज्ञकुंट आहे आणि सुरेशा वहिनीनी त्याच्यामध्ये तुपाची जाड धार गेली जवळजवळ 50 वर्ष तुपाची धार 50 वर्ष आणि अजून त्याला खंड नाही त्यांच्याकडे तुपाचा साठा इतका भरपूर आहे तिथे यज्ञकुंड तेवत राहणार आणि सर आमच्यासारख्यांना प्रेरणा देत राहणार आणि आपण आपला देश जरी आपण 1947 साली राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालो असलो तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या आपल्या ज्या अगदी गरजेच्या बाबी आहेत संरक्षणाच्या बाबी आहेत त्यासुद्धा आपल्याला खरेदी करायला लागतात. आपण विमानं विकत घेतो वर्तमानपत्रामध्ये विमानं विकत घेताना काहीतरी येतं लिहून असेल योग्य असेल पण मुख्य लिहून यायला काय पाहिजे की अरे आपण नाही बनवू शकत म्हणून आपण हे विकत घेतो तर हे आपण सगळेजण मिळून नवनिर्मिती करूया ही चळवळ आहे. 1947 पर्यंत चळवळ झाली यशस्वी झाली. आता ही जी आर्थिक स्वातंत्र्याची जी चळवळ आहे नवनिर्मितीची जी चळवळ आहे काकोडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे उभे आहोत आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. यानंतर BARC मध्ये संगणक विभाग प्रमुख जे होते आणि निवृत्तीनंतर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनचे चेअरमन झालेले कबीराचे दोहे सुरात मिळणारे संगणक तज्ज्ञ डॉक्टर अल्लाह राते. काकोडकर श्रीमती सुरेशा काकोडकर मंचावरील मान्यवर आणि श्रोत्यातील सर्व मान्यवर श्रोते, आज आपण ज्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनासाठी इथे जमलो आहोत तो एका नित्ययोगी व्यक्तीचा चरित्र ग्रंथ आहे आणि त्याप्रत आपण काही गोष्टी आताच्या आधीच्या व्याख्यानामधून ऐकलेल्या आहेत की त्यांनी कसा खंबीरपणा दाखवला निश्चय दाखवला जेव्हा 1, 2, 3 बंडूत्री कराचा चालू होता त्यावेळी आपल्या पुढच्या अणुकार्यक्रमाचं सुकाणू आपल्याच हातात राहावं आणि ते अमेरिकेच्या किंवा अन्य कुठल्याही देशाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी त्यांनी कसा खंबीरपणा दाखवला आणि त्याच्या मागे काय होतं की त्याच्या मागे जी देशहिताची भावना होती त्यामुळेच पंतप्रधानांनी त्यांच्यावर एवढा विश्वास टाकला होता. मला आठवते की पार्लमेंटमध्ये जेव्हा पंतप्रधानांनी निवेदन केलं तेव्हाही हे सांगितलं होतं की अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांची याला मान्यता आहे निवेदनात बोलले होते. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनी सुद्धा खात्री करून घेतली की डॉक्टर काकोडकरांचं समाधान झालं की नाही या करारामुळं. हाच निश्चय त्यांनी पूर्वी म्हणजे त्यांच्या कार्यकाळात अनेकदा दाखवलेला आहे. जेव्हा ध्रुव अणुभट्टी जी भाभा अणुकेंद्रात दुर्मिळ इथं आहे ती ध्रुव अणुभट्टी जेव्हा उभारली जात होती तेव्हा आधीच आपल्या 1974 साली जेव्हा पोखरणची अणुचाचणी झाली त्यानंतर बरीच बंधनं आली आणि ते कठीण कार्यकाळ होता की ज्यातून पुन्हा फिनिक्स पक्षासारखी पुन्हा उभारायचं होतं अणुऊर्जा अणुकार्यक्रमाला आणि त्यामध्ये ध्रुव अणुभट्टीचा फार मोठी त्याची भूमिका होती आणि ती ध्रुव अणुभट्टी पुढच्या अणुकार्यक्रमाचा मोठा पाया नुसता अणुकार्यक्रमाचा म्हणजे शिवाय लष्करी उद्देशांना किंवा सर्व प्रकारच्या तो पायाभूत अशी ठरणारी ती अणुभट्टी होती आणि त्याच्या डिझाईनमध्ये सुद्धा त्यांनी तसाच निश्चय दाखवला होता. तस की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की जे प्रूव्हन डिझाईन आहे तेच करावं पण त्यांनी भविष्यकालीन त्यावेळीही विचार केला की भविष्यकाळात आपल्याला कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीची गरज भासणार आहे आणि त्याप्रमाणे त्या अणुभट्टीचं कसं संकल्पना केली त्यांनी डिझाईन केलं. तर हा निश्चय कशातून येतो एक तर त्या विषयाचं सखोल ज्ञान म्हणजे
आधीपासून त्यांच्या शब्दात सांगायचं तर इफ युअर सायन्स इज राईट थिंग्स हॅव टू वर्क. तर हे त्यातून येतं म्हणजे गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की सांख्य योगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमपि आस्थितः सम्यक उभयोः विन्दते फलम. म्हणजे सांख्य आणि योग म्हणजे ज्ञान आणि कर्म किंवा आजच्या भाषेत थिअरी आणि प्रॅक्टिस हे एकच गोष्ट आहे. ही एकमेकात पूर्ण गुंफलेली गोष्ट आहे. ती अलग वेगळी काढता येत नाही. आणि जर तुम्ही तुमचं कर्म करत असताना त्यातलं ज्ञान सुद्धा जर ध्यानात घेतलं म्हणजे येतच ते ध्यान त्याच्या सेपरेट काढू शकत नाही तुम्ही तर तुम्हाला दोन्हीची फळं मिळतात. तसं त्यांच्यामध्ये आपण पाहतो की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सायन्स त्यांचं त्यात बरोबर असल्यामुळं ते असे निर्णय आपल्या आत्मविश्वासानं घेऊ शकले आणि त्यामध्ये त्यांचा निस्वार्थीपणाही होता विनयशीलता. तर मी माझ्या मला त्यांच्यावर अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि मी पाहिलं की ते कधी अहंकाराचा लवलेशी त्यांच्यामध्ये नाही आहे आणि सगळ्यांशी मिळून बसवून वागणं मला हे सतत जाणवलंय की कोणी त्यांच्याकडे काही कामासाठी जर गेला तर ते त्याला कधी बोलण्यापासून थांबवत नसत. पूर्ण वेळ त्यांचं बोलणं ऐकून घेत असत की असं की त्या माणसाला वाटतं की ह्या हे फक्त आपल्याच विषयाचा विचार करतोय इतकं वाटावं इतकं त्यांचं त्याकडे पूर्ण लक्ष असायचं. कोणी भेटला त्या हजारो शास्त्रज्ञांचं त्यांचे संबंध होते पण कोणी समोर आलं की तो कुठल्या विषयात काम करतोय काय त्यांना पटकन माहीत असायचं त्या विषयाची चर्चा ते करायचे. असा अशा ह्या व्यक्तीचा आपण त्यांची पेशन्स जयश्रा जोशीने सांगितलं तेही मी पाहिले की ते मीटिंगमध्ये बसले की मीटिंग प्रत्येकाचं म्हणणं पूर्ण ऐकून प्रत्येक विषयाची पूर्ण चर्चा होईपर्यंत एका जागी 4 किंवा 5 किंवा 6 तास मीटिंग झाली तर एका जागी बसून ते पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित करून ऐकत असत. त्यांच्या अनेक वेळा आपण कोणाकडे करून ऐकल्याचे की जिथं त्यांच्या ऑफिसच्या दारावर नेहमी आपल्या आपण बघतो की डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड असतो त्यांच्या ऑफिसच्या दारावर डिस्टर्ब मी असा बोर्ड होता. असे ते अशा व्यक्तीचं हे चरित्र लिहिताना ही त्यांची घडण कशी घडली काय गोष्टी त्यांच्यामध्ये म्हणजे काही गोष्टी नॅचरलीच असतात जन्मजात असतात काही गोष्टी संस्कारातून घडतात काही गोष्टी वाढीच्या वयात कसं त्याचं म्हणजे घडतर कसल्या प्रसंगाला तोंड द्यायला लागले त्यातून कसं ते पुढे आले हे ह्या गोष्टीतून सगळं हे असं व्यक्तिमत्व घडत जातं आणि त्याचा उत्तम असा उलगडा पाटील यांनी त्यांच्या पुस्तकात घेतलेला आहे. आणि हे अशी असं पुस्तक आहे की ज्यातून वाचकाला प्रेरणा मिळेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टिकोनातूनच ते लिहिलेलं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. आणि मला आत्ताच नुकतंच डॉक्टर काकोडकरांचं एक फायर अँड फ्युरी म्हणून पुस्तक प्रकाशित झाले. हे दोन्ही एकमेकाला पूरक अशी पुस्तकं आहेत असं वाटतं मला. आणि ज्यांना जास्त म्हणजे त्यात खोलवर जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी दोन्ही वाचावी हे पुस्तके वाचावं तरी हे वाचावं म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला या व्यक्तीची पूर्ण तुम्हाला कशी कल्पना येईल. आणि पुस्तकाच्या नावात असं म्हणजे सूर्यकोटी समप्रभ म्हणजे या व्यक्तीचा प्रकाश जो आहे तो सगळीकडे असा प्रकाश पडतो की त्या व्यक्तीचं चरित्र वाचताना आपल्याला पूर्ण भारताच्या अणू कार्यक्रमाचं किंवा विज्ञान कार्यक्रमाचंच आपल्याला चरित्र वाचायला मिळतं. तर असं हे आहे अशा प्रकारचं पुस्तक मनोविकास प्रकाशन हे प्रकाशित करतायत. मनोकेसचा माझा संबंध काही वर्षापासून आहे. नादरी पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं ते सरांच्या हस्ते झालं होतं त्याचं प्रकाशन. आणि ते मला वाटतं की विज्ञानविषयक पुस्तकं सर्वसामान्य वाचकांना पोहोचवण्याचं त्यांचं एक मिशन आहे असं म्हणजे कल्पना आहे ते पाहतो मी. आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे त्याचं मुखपृष्ठ अतिशय चांगलं बनवलंय. मुखपृष्ठ हे फर्स्ट इम्प्रेशन असतं नेहमी पुस्तकाचं तर ते त्याने अतिशय उत्तम असं बनवलेलं आहे. आणि
या पुस्तकामध्ये त्यांची सर्व कहाणी म्हणजे निवृत्तीनंतर कसं त्यांनी शिक्षण क्षेत्राकडे आपण ऐकलं की शिक्षण क्षेत्राकडे कसं जास्त लक्ष केंद्रित केले की जे महत्त्वाचं आहे ज्याच्यातून सायन्स तुमचं परफेक्ट होईल असं. तर असं असं हे पुस्तक आज आपण प्रकाशित त्याच्याशी जोडण्याचं मला भाग्य मिळालं. डॉक्टर अनित पाटीलनी या पुस्तकाविषयी असं म्हटलं की त्यांना स्वतः डॉक्टर काकोडकरांनी सर्व माहिती दिली असल्यामुळे त्याने म्हटले की एखाद्या मोठ्या राजमहालाच्या खिडकीतून आज डोकावू पाहणाऱ्या मांजरीला की त्या राजमहालाचं विस्तीर्ण दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या मांजरीला स्वतः सिंहासनाधीशांनीच राजमहालाची सैर घडवावी तसं घडलं. तर हे मांजरीला आपण माहीत आहे की मांजरी अतिशय अंधुक प्रकाशक पण पाहू शकते. त्यामुळे माझी खात्री आहे की आपल्या आपल्या नजरेला ज्या गोष्टी दिसणार नाहीत त्याही त्यांनी त्यात उलगडून दाखवल्या नक्की असतील. आणि ह्या पुस्तकाला पूर्ण यश मिळव, त्यांनाही पुढे त्यांचे अशीच पुस्तकं लिहित राहा. मी डॉक्टर काकोडकरांच्या विषयी सांगितलं की त्यांच्याविषयी बाबा अणु केंद्रातल्या किंवा अणुव्य ऊर्जा विभागातल्या सर्व लोकांना अतिवादर असतो आणि कदाचित एक तर असतं की आपल्या बॉसबद्दल आदर असणे फार तसं दुर्मिळ गोष्ट असते, पण त्यांच्या कार्यकाळातच नव्हे तर त्यांच्या निवृत्तीनंतरही तो आदर असा तसाच टिकून आहे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी आता पुण्यामध्ये बरेच रिटायर झाले निवृत्त झालेले लोक आहेत अणुऊर्जा विभागात काम केलेले आणि त्यांना वाटलं की आजच्या या प्रसंगी काकोडकरांना शुभेच्छा द्याव्यात आपल्या, त्या आदरपोटीच वाटल्या. म्हणून ते मी छोटंसं एक काम करतो की त्यांना पुणेरी नावाचा एक ग्रुप आहे पुण्यामध्ये आणि त्यांच्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. माध्यमाच्या प्रतिनिधींची भेटी आली त्यानुसार अजून दोन मुख्य भाषणं आहेत. खुद्द काकोडकर सर आणि त्यांच्या आधी शशिकुमार चित्रे सर, पण त्यापूर्वी आत्ता आधी आपण या ठिकाणी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन चित्रे सरांच्या हस्ते करणार.
चित्रे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सूर्यमाला आकाश गंगा यांचा 10 दशकांहून अधिक काळ अभ्यास करणारे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ एकीकडे विश्वास आपण एकत्रित आहोत का याचा गुंतक सोडवताना सूर्याची खगोल चिकित्सा करतानाच येणाऱ्या पिढ्यांकडनं नवे विज्ञान सूर्य तयार व्हावे यासाठी वयाच्या 83व्या वर्षीही शिक्षकी भूमिकेत राहणारे आदरणीय प्राध्यापक चित्रे सर. मला आनंद वाटतो की एवढं मोठं भाग आमचा तू मोठ्या परिश्रमाने तयार केलं. तुम्हाला वाचता वाचता मी चंद्रशेखर सांगितलं की मला येण्यापूर्वी कॉपी पडली द्या, कारण मी तिकडे येऊन बोलणार काय, तुमचा प्रॉब्लेम सुटला माझा तो कसा. पण बहुतेक वक्त्यांनी मला जे बोलायचं होतं त्यांनी सांगितलं, तर मी काही तुम्हाला माझे विचार आणखीन सांगणार नाही. एकच फक्त ते म्हणजे डॉक्टर अमित अकोटकर म्हणजे मेंटॉर आहे. काय जर मी त्यामधनं रिटायर झाल्यानंतर म्हणजे एक तुला गोष्ट मी चंद्रशेखरला विचारली, तो म्हणाला काय नाही भाषण म्हणजे कुठल्या भाषेत करायचं, मराठी का इंग्लिश. तुम्ही त्यांनी मला सांगितले तुमच्या वरती ते आहे. मी म्हणजे मी धडबुद्धी मराठी इंग्लिशमध्ये बोलली चालेल का, तो म्हणाला. पण त्यात आणखीन एक त्यांनी माझा प्रश्न सोडवला आणि म्हणाला की जरा वेळ होतो रे, तर आपण भाषण जरा कशी करावी, आता कुठली एक दोन भाषणं आहेत ती तर कमी ठेवावी, तर म्हणून तुमचं भाषण मला ऐकायचं. तर मी काही फार बोलणार नाही, एकच फक्त ते म्हणजे की त्यापर्यंत रिटायर झाल्यानंतर टू रोड्स डायव्हर्ज इन द वूड रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटल्याप्रमाणे, अँड आय टूक द वन लेस ट्रॅव्हल. ते कारण काय होतं, कारण मी त्यांनी मला सांगितलं मला त्यावेळी राजा रमण्णा फेलोशिप पूर्वी बी आर एन एस फेलोशिप म्हणायची ती मिळाली होती, तर ती तू त्यापर्यंतमध्ये राहू शकतो घेऊन. तर मी म्हणालो नाही, आपल्याला युनिव्हर्सिटी क्षेत्रात एवढी मदत झाली आहे, ह्युमन रिसोर्स म्हणतात विद्यार्थी बरेच आपल्याला मिळालेले आहेत, तर आपण त्यांना जाऊन काहीतरी परत दिलं पाहिजे आपलं रूम फेडायला. म्हणून म्हणते मी मुंबई युनिव्हर्सिटीत जाऊन फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये शिकले. मी 5-1 वर्ष शिकवल्यानंतर मग काकोड साहेब म्हणाले की तू एखादी चांगला फिट झाला आहेस तिकडे, तर आपण तुला कॅलिना कॅम्पसवरतीच का ठेवून होतो, आणि म्हणून तुम्ही आम्हाला 50 कोटी त्यावेळी बहाल केले आणि त्यातलं सेंटर फॉर बेसिक सायन्सेस उद्भवले. तर ती जी सुरुवात आहे एज्युकेशनमध्ये, पण तुमचं क्षेत्र इतकं प्रचंड आहे की तुम्ही सुरुवात केली ती ट्रेनिंग स्कूलमधलं आणि अख्खं तुमचं प्रोफेशनल लाईफ काकोडकर साहेब BRC मध्ये आणि शेवटी तुम्ही उच्च पदावरती म्हणजे चेअरमन झाला सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ काकोडकरची. तर ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडताना मी तुम्हाला बरीच वर्ष तुमच्या तुम्हाला संबंध आला आहे, तुम्हाला कधीच म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असतो हे तुमच्याकडून शिकावं. मीटिंगला बसले की तुम्ही शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेऊ, म्हणजे त्याची लिसनिंग स्किल्स ऐकले की असं वाटतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यात त्याचे आहे, आणि शांतपणे तुम्ही 3-4 तास तुम्हीच बोलला तरी मीटिंग करू शकता, ते मला नवल वाटतं. आणि आपला संबंध जास्त आला कारण सेंटर फॉर बेसिक सायन्सेस जेव्हा
आम्ही सर्व व्यक्ती कालिना कॅम्पसमध्येच ठेवायचे. हे बऱ्याचशा स्टँड अलोन इन्स्टिट्यूट्स आपल्याला दिसतात. आयझेअर्स आले, नायसेअरसुद्धा तिथेच स्थापन करायला मदत केली. तर आम्ही ठरवलं की युनिव्हर्सिटी सेक्टर निग्लेक्ट करून फायदा नाही, पण तिकडनंच तुम्हाला ह्युमन रिसोर्स विद्यार्थी मिळतात आणि त्यांना आपण म्हणजे आम्ही त्या पद्धतीने शिकवायला सुरुवात केली की सकाळी क्लासरूम इन्स्ट्रक्शन, दुपारी लॅबॉरेटरी एक्सपेरिमेंटल एक्सपिरियन्स आणि नंतर मग चौथ्या पाचव्या वर्षी प्रोजेक्ट. तर तुम्ही आम्हाला जर विचारले की तुमच्या सी बी एसचं ब्रँड फीचर काय, एवढ्या इतर इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत देशात, आय आय टीज आहेत, आय सी एस आहेत, तर एक्सपेरिमेंटल वर्क आणि प्रोजेक्ट ह्या दोन्हीवरती भर देऊन हा आमचा ब्रँड फीचर आम्ही फिरायला प्रयत्न केला. आणि आज 10 वर्षे होऊन गेली. 2007 काकोडकर साहेब आणि त्यावेळी वर्षांचे युनिव्हर्सिटीचे विजय खोरे यांनी MOU साईन केला आणि 5 एकर जागा आम्हाला कालिना कॅम्पसमध्ये मिळाली. तिकडे आम्ही आमचं शांतिनिकेतन पद्धतीने सध्या तरी प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्समध्ये आता नवीन बिल्डिंग झाली, आम्ही 10 वर्षे काढली. तर आय थिंक हा एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन काकोडकर साहेब आय कॅन से इज डेमॉन्स्ट्रेटली सक्सेसफुल आणि त्याचं क्रेडिट सगळं तुम्हाला, कारण तुम्ही मला प्रोत्साहन दिलं त्यावेळी आणि त्या प्रोत्साहन मी हाताशी घेऊन इतर माझ्या कलिग्सना घेऊन दीपक माथूर होते पहिल्यांदा, नंतर मग होसूर आले. पण एक काय फायदा झाला, आमच्याकडे जवळजवळ आम्ही 10-12 लोक स्कोअर फॅकल्टी म्हणून, तर आपल्या आजूबाजूचे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेजेस ह्यांच्यामधनं सगळे आम्ही टीचर्स बोलवले. तसंच भाभा अकॅडमिक रिसर्च सेंटर, तुमचं पद्मभूमी, टी आय एफ आर, आय आय टी बॉम्बे, तुमचं अलिफा पुणे, आय सी टी ह्यांच्याकडनं शिक्षक घेऊन त्यांचा फायदा आम्ही घेतला. त्यामुळे झालं काय की चौथ्या मागच्या वर्षी प्रोजेक्ट करायला बहुतेक आमचे विद्यार्थी या रिसर्च इन्स्टिट्यूट अँड लॅबॉरेटरीजमध्ये जायच्या. काही लोक बी आर सी मध्ये सुद्धा त्यांना जॉब मिळाले पुढे, काही लोक बाहेर गेलेत, देशाच्या बाहेर गेलेत. पण हे जे फायदे आहेत ते सगळे विजन, त्या विजनमुळे तुमच्या ही परिस्थिती आम्हाला तयार करता. आणि काय झालं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी, फिनान्शियल ऑटोनॉमी आणि अकॅडमिक ऑटोनॉमी तिन्ही ऑटोनॉमी आम्हाला तुम्ही मिळवून दिल्या त्यावेळी. आणि आय मस्ट से त्यावेळी विजय कोळे वैशांचं असतं तेही आपल्याला वेळ डिस्पोज होते. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःच सिलेबस स्ट्रक्चर करायचं, स्वतःच आम्ही क्लासरूम स्ट्रक्चर किती लेक्चर द्यायची ते ठरवायचं, आम्हीच परीक्षा घ्यायच्या, आम्हीच रिझल्ट लावायचे. फक्त युनिव्हर्सिटीकडे शेवटी 5 वर्षांनी 5 वर्षाचा कोर्स हा डिग्री मिळवायला जायचा. ते हा सगळा जो कॉन्सेप्ट होता तो आपण त्यावेळी तुमच्या बरोबर तयार केला. तर आम्ही तो काय म्हणतात संदेश अजून पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. 10-11 वर्षानंतर मी मग दुसऱ्यांच्या हातात सोपवलं, कारण फार शिक्षण मिळायला अडचण असतो. आणि बरेच वेळा तुमच्या वक्त्यांच्या तोंडातून शिवाजी महाराज हा उल्लेख आहे, ते माझ्या मनात आलं, कारण मी तुझं बाळ छातीवरती घेऊन वाचलो. आपण मोठं कमनात आहे तुमच्या आई यांचा तुमच्यावरती फार पकड होती. तुमचं बाल शिक्षण, शाळेचं शिक्षण, विजेच्यामध्ये जायचं तो पण आहे, त्यांचं तुमच्यावरती लक्ष होतं. तर आता तुम्ही म्हणालात शिवाजी आणि शाहिस्ते खान आग्र्यावर सुटका, परंतु कमलाबाईंचा तुमच्या आईंचा इथं आम्हाला भेटण्याचा प्रसंग आला. जिजाबाईचा रोल होता आणि तुमचा शिवबाचा रोल होता, ते तो जो रोल आहे तो माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण त्यांचा तुमच्यावरती एवढा पकड शिक्षणाच्या बाबतीत. तर तसंच एज्युकेशन मिनिस्टर तर बाल शिक्षण, शालेय शिक्षण, पुढे रुपानेल कॉलेज म्हणा, VJTI म्हणा, नॉर्थिंगम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही होता, तर शिक्षण हेच ध्येय ठेवलं. कारण कोणत्या परिस्थितीतनं बरेचसे लोक आपण आलो, काय
म्हणात तुम्ही इकडे मी तुमची कर्मभूमी तरी बी आर सी असली आणि तिकडेच तुम्ही सबन तुमचं प्रोफेशनल लाईफ म्हणतात ते घालवलं. ते सुरुवात तुमची बरवानी खरगो नंतर मग मुंबई आल्यानंतर लालबाग वरळीला अशा आपल्या लिमिटेड रिसोर्सेसमध्ये राहून स्वतः ध्येय ठेवून शिक्षण हेच आपल्याला पुढे नेईल या ध्येयाने तुम्ही युवर ड्रिव्हन आणि आता इतिहास तुम्ही ऐकत होतो बीएमध्ये सगळ्यात उच्च पदावरती तुम्ही जावं आपण सेल्फ रिलायंट कसं व्हावं भारतात हा जो मंत्र तुम्ही दिला तो मंत्र देऊन आमची जनरेशन आमची म्हणजे मी तुमच्यापेक्षा मोठा आहे आपण विद्यार्थी दशेत जे आहे त्यांना तो मंत्र दिला पाहिजे कारण आपल्याकडे टॅलेंट आहे नाही असं नाही. मला नेहमी वाटतं की ऑरिजिन्स ऑफ मॉडर्न सायन्स हा जो विषय आहे तो वेस्टर्न कंट्रीमध्ये काय झाला खरं म्हणजे तुम्ही चायनाकडे पाहिलं भारतात पाहिलं 1000 वर्षापूर्वी आपली संस्कृती आपलं विज्ञानसुद्धा पर्टिक्युलरली प्युअर मॅथमॅटिक्स साईडला आर्यभट्ट म्हणा वराहमी भास्कर ही लोक पाहिली अगाड त्यांनी काम केलं आणि नंबर थिअरी जी आहे ती आपल्याकडेच तयार तयार झाली कॉन्सेप्ट ऑफ झिरो म्हणतात डेसिमल प्लेस सिस्टम म्हणतात ती सगळी तयार झाली आणि मग आपण कुठे चुकली काहीतरी झालं कारण मायामध्ये आपल्याकडे ब्रेन आणि हँड क्राफ्ट्समनशिप जी आहे तिला महत्त्व दिलं नाही एक्सपेरिमेंटल ॲस्पेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी टेक्निकल स्किल्स आपण मेटाफिजिक्स फिलॉसॉफी ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का की फिजिक्स वर नॅचरल फिलॉसॉफी म्हणून म्हणजे न्यूटन ब्रिटनच्या काळात नॅचरल फिलॉसॉफी म्हणून फिजिक्स उल्लेख असायचा पण आपण फक्त मेटाफिजिक्स आणि फिलॉसॉफी ह्याच्याकडेच लक्ष दिलं हाताकडे स्किल क्राफ्ट्समन यांचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का सर्जन्स जे आहेत त्या सर्जन्सना आपल्या समाजात महत्त्व नव्हतं का कारण सर्जन्स ह्युमन ब्लड आणि ह्युमन फ्लुइड्स यांना हात लावतात तर जे कॉबलर्स तांबा ते आणि आपल्या ह्याच्यामध्ये आहे लिहिलेलं आहे की अशा लोकांच्या बरोबर सर्जन्स आणि कॉबलर्स अशा लोकांच्या बरोबर तुम्ही जेवण घेऊ नये संस्कृतमध्ये कोट येईल तुम्ही सांगत नाही मी तो आणि म्हणून मनू बिनूच्या काळापासून तो येत आला आहे तर सांगायचा उद्देश असा की आपल्याकडे ते जे झालं त्याच्यामुळे आपली टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट मागे पडली परंतु थोडक्यात सांगायचं एका वाक्यात वेन द हिस्ट्री ऑफ मॉडर्न न्यूक्लिअर इंडिया कम्स टू ब्रिटन इट विल बी टू लार्ज एक्सटेंट द बायोग्राफी ऑफ मेन लाईक उमी भाभा डॉक्टर सेठ डॉक्टर रामण्णा अँड डॉक्टर कपोरकर तुम्ही आम्हाला मोठा वारसा दिला तो वारसा आता पुढे कसा मिळायचा हे यंग जनरेशन होते बरं कारण मी फार वेळ घेत नाही कारण मला ऑर्गनायझर्स सांगितलं मी फार वेळ लांबू नको कारण आपण डॉक्टर काकोडकरांचं भाषण नाही करू इच्छिता थँक्यू. आपण सर्वजण चरित्र नायक खुद्द काकोडकर सरनायकाला उत्सुक आहातच पण त्यापूर्वी काही क्षण या चरित्र लेखनाचे संपादक आणि काकोडकरांच्या मातोश्री कमलाताई यांच्या एक धाग्या सुताचा या ग्रंथाचे सुद्धा लेखक संपादक चंद्रशेखर कुलकर्णी काही क्षण. आदरणीय व्यासपीठ आपण सगळेजण प्रेसिडेंट सेट केला चित्रकारांनी आता तुम्हीच भाषांतर काही केल्यामुळे मला काही भाषणाला फार उरलेलं नाही. एक तर मला 8 नंबरला बॅटिंग पाठवलं स्लॉग ओव्हर्स स्टील आय ट्राय माय लेवल बेस्ट. इथे ओघानी कवीला काही वेळेला उल्लेख झाला माझ्या बाबांचा वि गो कुलकर्णी. खरं तर ह्या सगळ्याच्या मागचं जे सूत्र आहे ते आम्ही त्यांच्यापोटी जन्मलो म्हणून आज आम्ही तुमचं चरित्र संपादन करणं लिहिणं तुम्हाला भेटणं
नाही तर आम्ही आमच्या मार्कशीटच्या बळावर काय तुमच्या समोर येऊ शकत नाही खरं म्हणजे. तो जो भाग आहे म्हणजे आत्ता जे आजीच्या पुस्तकाचं सांगितलं म्हणजे मुळात मला सांगायचं आहे तीन चार गोष्टी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो की याचं प्रयोजन काय या पुस्तकाचं. आता यांनी पाटकरांनी सांगितलं आणि त्यांनी हो म्हटलं वगैरे सगळं ठीक आहे पण यातून पोचवायचं काय होतं. तर मला असं लक्षात आलं की आपल्यातलाच आपल्यासारखा थाडा माशाचा माणूस आपल्यासारखाच म्हणजे तेही मटकीची चुसळ खातात ना पण मग मोठे कसे होतात. जे म्हणतात ना की बाबा त्यावेळेला त्यांच्या लहानपणी तर काही वेगळा बोर्नविटा वेगळं बूस्ट वगैरे असं काही नव्हतं मग तरी पण असा आपल्यातलाच माणूस इतका लोकोत्तर कसा काय होतो याची उत्तरं शोधणं हे या चरित्राचं मूळ ध्येय होतं. कारण नाहीतर काय होतं की समजा आम्ही सांगितलं की ते खूप मोठे आहेत ते खूप थोर आहेत आणि त्यांच्यासारखा शास्त्रज्ञ होणे नाही वगैरे असं खूप वाटेल तेवढी विशेषणे आणि वाटेल तेवढं सांगता येईल पण ते सांगून हाताला काही लागणार नाही. तर त्याच्यामुळे आम्ही असं विचार केला की काय पद्धतीने करावं. मग असं लक्षात आलं की नेमकं वेगळेपण काय असतं हे वेगळेपण ज्या वेळेला अनेकांनी शोधायला सुरुवात केलं म्हणजे जसं सुषमाताईने मला सांगितलं मला त्या प्रश्नांची गंमत वाटायची किंवा ते प्रश्न आपल्याला का सुटले नाही असं सगळं वाटायचं. तर त्याच्यातला एक मगाशी उल्लेख झाला तरीसुद्धा मी सांगतो की प्रतिभा असणं वाचन अफाट असणं बुद्धिमत्ता असणं संस्कार असणं हे सगळं जरी असलं ना तरी त्याच्यातला एक गुण हा ह्या सगळ्या सद्गुणांच्यावर दशांगुळे उरलेला आम्हाला जाणवला. मला विशेषतः संपादक म्हणून संपादक म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू माझी भूमिका ना ही पहिला वाचक अशी होती म्हणजे जे सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ठेवलेलं बाड होतं ते सगळ्यात पहिलं आधी कोणाच्या हातात येत होतं तर ते माझ्या हातात येत होतं. त्यामुळे मी संपादकपेक्षा सुद्धा पहिला वाचक होतो आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की या सद्गुणांच्या सोबतीने एक सगळ्यात मोठी गोष्ट डॉक्टर काकोडकरांकडे ती म्हणजे ऐहिक बाबतीतल्या निरीक्ष भाव. तुम्हाला सांगतो या सगळ्या लोकांना डॉलरमध्ये पैसे कमवणं सहज शक्य होतं पण ही सगळी माणसं आज आपल्या मातीमध्ये राहून आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या नव्या पिढ्यांसाठी झटत आहेत. परिणाम काय होतो डॉलर घसरतो ही माणसं कधीच नाही घसरत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्यांचा एक स्वभाव आहे त्यांना काही काही गोष्टी नाही होत आणि ते शांतपणे तसं सांगतात नाही असं करू नका वगैरे असं ते अतिशय शांतपणे आपल्याला त्यांची भाषा काढायला लागली की ते कळतं. त्यामुळे आम्हाला जसं त्यांना काय रुचेल हे माहिती होतं तसं काय रुचणार नाही हे सुद्धा माहिती होतं. तर त्यांना आवडत नाही की असं त्यांना कुठल्या तरी चबुतऱ्यावरती जर तुम्ही उभं केलं ते नेहमीच त्यांचा नाटक करते की मला पॅडेस्टेलवर उभं करू नका पण काही इलाज नसतो काही वेळेला. आणि त्याच्यापेक्षा चरित्र करत असतानाचा एक महत्त्वाचा भाग असा होता की हयात असलेल्या माणसाचं चरित्र करणं हे थोडं अवघड गोष्ट असते. याचं कारण असं की तुम्ही जर पाहिलं तर बरीचशी चरित्र ही ती व्यक्ती आपल्यात राहिली नाही म्हणजे दिवंगत झाल्यानंतर करतात त्यालासुद्धा काही काळ जाऊ देतात. याचं कारण कुठलीही व्यक्ती हयात असताना ती एका कात्रीत सापडलेली असते ती कात्री अशी असते एकीकडे गिधाड आणि एकीकडे पुजारी. या गिधाड आणि पुजाऱ्यांच्या कात्रीत सापडलेल्या माणसाचं चरित्र करणं अवघड जातं म्हणून सहसा हयात असलेल्या व्यक्तीचं करत नाही. आम्हाला असं लक्षात आलं डॉक्टर काकोडकरांच्या बाबतीत गिधाड नामशेष होत चालली आहेत असं लक्षात आलं. त्याच्यामुळे हे या चरित्राचं आम्हाला वाटलेलं वेगळेपण आहे. पुजाऱ्यांना आम्ही फार वाव दिला अशातला भाग नाही पण गिधाड नामशेष झाली एवढं मात्र त्याच्यामधून कळलं. दुसरं असं की हे करण्यामागचं मुख्य कारण कळतं. मग अशी सुषमाताई म्हणाली की दादांनी चरित्र लिहावं आणि त्यांनी त्यांच्याही मनात होतं खरं तर की आपण काहीतरी हा सगळा पट मांडला आहे पण त्याच्यातून ना एक नुकसान झालं असतं समाजाचं. अनेकांनी हो म्हणण्याला आणि मी पुढे ते काय जे करायचं होतं ते करण्याला एक महत्त्वाचं कारण असं होतं की त्यांचं व्याकरण आम्ही सुधारलं. त्यांच्या मराठीमधला मी हा ह्रस्व आहे तो दीर्घ करण्याचं काम म्हणजे हे चरित्र आहे. त्यांनी कधीच लिहिलं नसतो स्वतःबद्दल ते कायम आम्हीबद्दल बोलत आले त्यातला मी हा आपल्याला कधी सापडला नसता तो ह्रस्व मी दीर्घ करण्यासाठी म्हणून या चरित्र लेखनाचं एक प्रयोजन होतं. आणि त्यातून सापडलं काय तर स्वदेश स्वयंपूर्णता स्वाभिमान वगैरे अशा अनेक गोष्टी आपण बोलत असतो पण नेमक्या त्या एखाद्याच्या चरित्रातून ज्या वेळेला उलगडतात आणि उमगतात त्यावेळेला त्याचा अर्थ आपल्याला नव्याने कळतो आणि ते या चरित्रात सापडतं असं मला एक वाटतं. आणि
एक ज्याला आपण म्हणायचं एखाद्या माणसाच्या आयुष्याचं जर सूत्र सांगायचं तर मला नेहमी असं वाटतं की माझे वडील नेहमी मला सांगायचे की तुम्हाला जर ते सूत्र सापडलं नाही तर तुम्ही फक्त बायोडेटा लिहिता. हे आग्रह खेड्यावरनं जवळ विषय निघाला की मृत्यूलेख लिहिताना काय करायचं तर तुम्हाला त्या माणसाची जीविका कळली पाहिजे. म्हणजे मग गल्लत काय होती की आपली की बऱ्याच वेळेला आपण त्या माणसाची उपजीविका डोळ्यासमोर ठेवून सगळं पाहत असतो. त्याची जीविका काय होती हे आम्हाला कळतच नाही. पण एकदा त्या माणसाची जीविका तुम्हाला सापडली की इंग्रजीमधलं जे वाक्य त्याचा अर्थ कळतो फॉर फाइंड द पर्पज मीन्स विल फॉलो. ते ज्या माणसाच्या बाबतीमध्ये झालं की त्यांना ते आपण का जगतो आपलं पर्पज काय आहे म्हणजे ॲटॉमिक एनर्जी ट्रेनिंग स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर किंवा त्यावेळेला तिथे त्यावेळेला त्यांना इंडस्ट्रीमधल्या संधी नव्हत्या का लठ्ठ पगाराची नोकरी घेऊ शकली असली ते इथे का आले त्यामागची भूमिका काय होती. म्हणजे भारत माता की जय तुम्ही कुठल्या पट्टीत म्हणता याच्यावरती तुमची देशभक्ती ठरत नसते हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर समजायला लागेल. दुसरं असं होतं की मग सूत्र काय यांच्या आयुष्याचं तर यांच्या आयुष्याचं जे सूत्र आहे ना ते महात्म्याचे अश्रू ते बुद्धाचं हसणं याच्यामधला प्रवास तिथे थांबलं का तर त्या सुमाराला आता तो बुद्ध पुन्हा हसला वगैरे 98 सालच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्यानंतरचं त्यांचं आयुष्य त्याच्यानंतर ते चेअरमन होते दीर्घकाळ चेअरमन होते त्याच्यानंतर सुद्धा आजपर्यंत कार्यरत आहे. मग हे आवर्तन आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की महात्म्याचे अश्रू बुद्धाचं हसणं आणि पुन्हा ते बापूंकडे गेले खेड्याकडे चला तर सिलेटकडे ते पुन्हा वळले म्हणजे या सबंध आवर्तनामध्ये ते आहे. मग हे बुद्ध गांधी वगैरे हे सगळं सांगण्यापुरतं आहे का तर तसं नाही आहे. तर हे चरित्र तुमच्या माझ्या मुलांना काय सांगणार आहे तर उसकी रेखा मेरे रेखा से बडी कैसी हे रेखा म्हणजे संज्ञा आहे नाव नाही उसकी रेखा मेरी रेखा से लंबी कैसी उंची कैसी याचं उत्तर ज्यावेळेला बुद्धांनी शिष्याला सांगितलं त्यांनी सांगितलं की एक रेषा काढली या रेषेला हात न लावता ही रेषा मोठी किंवा छोटी करून दाखवा किंवा छोटी करून दाखवा हात नाही लावायचा तर बाजूला एक मोठी रेषा त्यांनी नंतर काढली. तसं आपली रेषा मोठी करायची असते दुसऱ्याची रेषा छोटी करण्याच्या भांगडीत पडायचं नसतं आणि आपली रेषा कशी मोठी करता येते प्रतिभा संपन्न माणसं ती करू कशी करू शकतात याचा नमुना आणि त्याचं प्रतिबिंब या चरित्रामध्ये. तिसरा एक माझा स्वार्थ होता की मी माझ्या शाळकरी वयापासून होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्रात जात असे विज्ञानाशी तसा लौकिक अर्थाने माझा काही संबंध नाही पण जो काही संबंध आला तो अनौपचारिक पद्धतीने आला. त्यामुळे मला आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेहमी असं वाटायचं की विज्ञान विषयक लिखाणाला कुठल्या तरी आपला हातभार लागला पाहिजे आणि त्यासाठी आलेली ही संधी ही माझ्यासाठी अपूर्व होती आणि याच्यासारखी संधी असू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा होता की म्हणजे यांचं वर्णन करताना विशेषण वगैरे लावणं बरोबर नाही वगैरे सगळं ठीक आहे पण हे आहे काय चरित्र. तर आपण ज्यावेळेला चंद्राकडे बघतो त्यावेळेला आपण जगन्नियंत्याच्या सौंदर्य निर्मितीचं कौतुक करतो. आपण उगवत्या सूर्याकडे ज्यावेळेला बघतो पूर्वेच्या त्यावेळेला आपल्याला त्याची शक्ती जाणवते सौर ऊर्जा जाणवते पॉवर ऑफ सन ज्याला म्हणतो आपण ती जाणवते. त्याच्यानंतर हे सगळं आपण पाहत असताना सूर्याकडे बघत असताना आपल्याला त्याची ऊर्जा जाणवते आणि आरशाकडे यांच्यासारखी माणसं ज्यावेळेला बघतात आणि आरशासमोर उभी राहतात तेव्हा परमेश्वराच्या सर्वोत्कृष्ट निर्मितीचं आपल्याला दर्शन करतं. ते प्रतिबिंब या चरित्रामध्ये मग ते त्यांचं प्रतिबिंब आहे. मग आम्ही काय केलं आरशासमोर उभं राहिल्यानंतर आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबात आम्ही काय केलं तर आम्ही जे केलं ते बाकी बाबनी ज्या गोव्याशी त्यांचा संबंध आहे त्या गोव्यामध्ये बाकी बाबनी जे वर्णन करून ठेवलेलं होतं ते वर्णन यांना खऱ्या अर्थाने लागू पडतं. देखणी ती जीवने तृप्तीची तीर्थोदके देखणी ती जीवने तृप्तीची तीर्थोदके त्याच्यात एक विस्मरण झालं सॉरी देखणी ती जीवने तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. तो जो त्यांच्या आयुष्यात वाहणारा शुभ्र पारा होता तोच आम्ही घेतला आणि त्यांच्या आरशाच्या मागे लावला ते म्हणजे हे चरित्र. ते त्यांचंच आम्ही तुम्हाला दाखवतो आणि हे सगळं करत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मगाशी आपटेसर बोलत असताना जो उल्लेख झाला
तर ते निर्मोही व्रतस्थता जी असते त्या निर्मोही व्रतस्थतेतून एखाद्याच्या आयुष्याला किती वेगळा आकार मिळू शकतो त्या आकाराचं ते एक वर्णन आहे. आणि आपले मापदंड आपल्याला वाटतं मोठा माणूस म्हणून आपल्यासमोर काही मापदंडांची चौकट असते की हे मापदंड ज्याला लागू पडतात तो मोठा, पण प्रत्यक्षात ते मापदंड आणखी मोठे असतात, विस्मयकारी असतात. त्याचा प्रत्यय आपल्याला या पुस्तकातून येईल, या चरित्रामधनं येईल. आणि आमचा मूळ हेतूच हा होता की हे चरित्र कशासाठी काढलं आहे, म्हणजे प्रकाशन व्यवसायातले काही व्यावसायिक भाग असतात एखादं चरित्र काढत असतात, पण हे कोणासाठी काढलं आहे, तर हे मोठ्यांसाठी पण काढलं आहे आणि मोठ्यांचं वाचून झाल्यावर छोट्यांसाठी सुद्धा काढलेलं आहे. त्यात तांत्रिक खूप काही क्लिष्टता नाही, म्हणजे हे समजलं नाही, याचा अर्थ कळणार नाही असं काही नाही. हे वाचल्यानंतर मुलांच्याही हाती काहीतरी पडणार आहे आणि मला वाटतं याचा साक्षात्कार सरांच्या बरोबर काम करणाऱ्या एम के सी एलमधल्या विवेक सावंतांना पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. त्यांना खरं म्हणजे सांगायचं नव्हतं, पण मी तो प्रमाद करतो. हे वाचल्यावर त्यांना असं वाटलंय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते चौकशी करायला आले मला 5,000 प्रती या पुस्तकाच्या पाहिजे. मुद्दा किती प्रतीचा नसून हे अधिकाधिक लोकांपर्यंत, म्हणजे ज्यांना विज्ञान पोहोचवायचंय त्यांनाच हेही पोहोचवायचंय. म्हणजेच थोडक्यात हे जे काय आहे ते एका व्यक्तीचं नसून ज्या व्यक्तींनी विज्ञान प्रसारासाठी आयुष्यभर काम केलं त्या व्यक्तीचा विज्ञान प्रसारच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एम के सी एल काय आपण ज्या कोणी प्रत घेतली असेल त्यांनी त्यालाच हातभार लावलेला आहे. मी आपल्याला व्यक्तिशः धन्यवाद देतो, कदाचित सरांना आवडणार नाही पण मी तो प्रभात करतो आहे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये जसं मी म्हटलं की आपल्या सरांनी कबीराच्या आपल्या सरांच्या संदर्भात कबीराचा उल्लेख झाला, कबीरा खडा बाजार मे लिए लुकाट लिहात, कबीरा खडा बाजार मे लिए लुकाट लिहात, जो फूके सो घर बना चले हमारे साथ. या पद्धतीने ज्यांनी वाटचाल केली आणि या पद्धतीने ज्यांनी विज्ञानाला हाताला धरून राष्ट्र उभारणीचं काम केलं त्याच्यातून नवा मापदंड नवा आदर्श उभा राहतो. आणि तुम्हाला ज्याच्याबद्दल कायम आक्षेप आहे की चबुतऱ्यावरती उभं करू नका, कारण या माणसाला मातीत पाय घट्ट होऊन उभं राहायची सवय आहे आणि त्याचीच आवड आहे. आमचा प्रॉब्लेम एवढाच आहे सर की आतल्या आमच्या इथल्या मातीला तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने एवढी उंची दिली की ती मातीच आता चबुतऱ्यापेक्षा उंच आहे, त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही. धन्यवाद. आणि आता फक्त आदरणीय काकोडकर सर. प्रकाशनाचा माहिती झाला पूर्ण बर तुमच्या एकट्या येतात त्यांच्या एकट्या करता कोणा हवा आहे. एक वाजलेलं आहे. उशिरी झालेला आहे आणि माझ्याही पोटात आणि आपल्या सर्वांच्या पोटात कावळे कोकळ सुरुवात झाली असेल, तरी पण एक उपचार म्हणून अगदी थोडक्यात आपल्या समोर या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने दोन शब्द बोलण्याचं धाडस मी करतोय. मी जेव्हा जे माहिती तुम्हाला कळतं आपण रिटायर होणार तर रिटायर झाल्यानंतर काय करणार आणि मग बरंच आजकालच्या भाषेत सांगायचं तर आपली टू डूची लिस्ट आपण तयार करतो आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिला आयटम हा एक बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफी लिहावी असं होतं. आणि तेव्हा मला काही कल्पना नव्हती की आपला वेळ कसा जाईल
त्यामुळे थोडंसं स्वप्नरंजनसुद्धा माझ्या पुरतं मी केलं आणि त्यात बऱ्याच गोष्टी होत्या, त्या काही मी आता सांगणार नाही कारण त्या आपल्याला थोडं चमत्कारिक वाटतील. पण म्हणजे तेव्हा जे वाटलं होतं की आपण काय करणार आणि त्याच्यानंतरची परिस्थिती याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक होता आणि वस्तुस्थिती अशी निर्माण झाली की मला त्याच्यानंतर म्हणजे खरं सांगतो तेव्हा त्या पुस्तकांमधले म्हणजे कंटेंट्स काय असावी, अनुक्रमाने काय असावी ती पण मी तेव्हा लिहिली होती 10 वर्षापूर्वी आणि 1-2 पॅराग्राफ पण लिहिले पण ते तेवढेच कसेच राहिले. आणि नंतर एक एक गोष्टीत गुंतलो आणि तसंच ते काम पुढे कधीच झालं नाही. त्याच्यानंतर मग काही मित्र त्यांना पण असं वाटायचं की काहीतरी या ग्रस्ताने लिहावं म्हणून पुढे आले म्हणजे आम्ही हे करू ते करू आणि त्यांनी मी ठरवलं की म्हटलं यू कम इन स्पीक अँड वी नोट डाऊन. आणि तसे पण आणि त्याला पण मी सांगितलेलं नाही आहे पण तसे पण 2-4 प्रयत्न प्रयोग झाले आणि फसले. मग अर्थात जेव्हा अनिता हे काम स्वीकारलं आणि मला सांगितलं की हे मी आता एका अर्थाने तुम्ही या गोष्टीला तत्परच होतो आय वुड व्हेरी मच लाईक टू. आणि ते म्हणजे मला असं कुठेतरी वाटत होतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा लेखाजोखा समाजापुढे मांडला पाहिजे आणि केवळ या भावनेतनं एक बायोग्राफिकल स्केच किंवा बायोग्राफिकल अकाउंट हे पुढे आलं पाहिजे अशी तेव्हा माझी छोटीशी भूमिका होती. अनिताने मात्र या गोष्टीच्या मागे प्रचंड मेहनत घेतली आणि म्हणजे एखाद्या गोष्टीची तयारी हल्ली तर मी करतच नाही पण म्हणजे मी विद्यार्थी असताना सुद्धा केली नसेल इतक्या सखोलपणे तिने तयारी केली. आणि मला वाटतं जे हाताने जे लिहून काढलं तिने सांगितलं नाही किती वेळा लिहून काढलं, मला वाटतं 7-8 वेळा तरी झालं असेल ते किंवा कदाचित जास्त वेळा. आणि ते परत परत आणि तेव्हा मला आठवतं एकदा त्यांना मी त्याला सजेस्ट पण केलं की हे असं करण्यापेक्षा आणि ती कॉम्प्युटर टायपिंग तोपर्यंत शी हॅड बिकम क्वाईट प्रोफिशियंट, म्हटलं ते कॉम्प्युटरवर कर पॅराग्राफ खालचे वर सरकवण्याला वगैरे काही वेळ लागत नाही पण तिचा ट्रॅडिशनल खाक्या जो होता ते नाही मी ते हातानेच लिहिणार आणि शी रोट आणि आय थिंक त्या मेहनतीला दाद नाही. आणि मला असं वाटतं की म्हणजे असं म्हणतात ना की प्रत्येकाने आयुष्यभर विद्यार्थी असंच राहायला पाहिजे. आय थिंक यू आर अन एक्सलंट एक्झाम्पल फॉर सो कॉल्ड लाईफ लाँग लर्निंग म्हणा किंवा ज्याला करिअर रिओरिएंटेशन किंवा स्किल रिओरिएंटेशन जे काय म्हणा आपण, तर सर्वप्रथम मी अनेकात आय हॅव टू थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. आणि अर्थात लेखकात लेखिकेने लिहिलं त्याला मूर्तस्वरूप देण्याला आपल्याला प्रकाशक हा लागतोच, तर मनोविकास तुम्ही आईचं पण पुस्तक आणि अर्थातच मला वाटतं या नाट्याचा संच तोच आहे. त्यामुळे तुमचे पण खूप आभार. आणि
व्यासपीठावर बसलेली मंडळी, समोर बसलेली मंडळी, आणि मला कल्पना आहे की तुमच्यापैकी बहुसंख्य मंडळी युआर ऑल हाय अचीवर्स, युआर ऑल पीपल हू एव्हरीबडी वुड लाईक टू एम्युलेट. डॉक्टर शेखरले बसलेले आहेत, माझे मित्र विवेक सावंत बसलेले आहेत, प्रधान सर बसलेले आहेत, पानसे सर बसलेले आहेत, किती लोकांची नावं घेऊन मी. पण म्हणजे मी एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलो, पण आता जशी जशी माझी या वेगळ्या वेगळ्या मंडळींची ओळख होते, मंडळींची ओळख होते आणि त्यांच्या म्हणजे ते करत असलेल्या कामाची जी ओळख होते, एक गोष्ट नक्की. त्यामुळे म्हणजे आजकाल एकूण आपण जे बाहेर जे बघतो किंवा वर्तमानपत्रात रोज रोज जे वाचतो तेव्हा कधीतरी असं एक मन थोडंसं खिन्न होतं. त्यामुळे आपण सर्वजण मायनॉरिटीमध्ये जरी असलो ना, तरी आजकाल माझी एक ठाम भावना झाली की जग जे चालतं हे आजच्या मायनॉरिटीमुळेच चालतं. त्यामुळे आय थिंक वी नीड टू बी व्हेरी प्राऊड ऑफ अवर सेल्फ अँड आय सेज दॅट विथ ग्रेट कन्व्हिक्शन. आणि म्हणजे एकदा आपल्या मनात आपली बाजू पक्की असली की मग आपल्याला मेजॉरिटी मायनॉरिटी म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही. आणि सो आय थिंक वी शूड जस्ट गो ऑन आणि अदर्स विल फॉलो. एकाच गोष्टीचा आणखीन उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे ट्रेनिंग स्कूल, BRCच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये आणि ट्रेनिंग स्कूलमधनं पास झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षामध्ये अर्थात आम्हा सर्वांचे हिरो म्हणजे डॉक्टर बाबा. आणि बाबांनी अणुशक्तीचा जो कार्यक्रम आखला, 3-stage प्रोग्राम, तो अशा काळात आखला की जेव्हा त्या 3-stage जवळपास डझनभर टेक्नॉलॉजीज अंतर्भूत होत्या विकसित करण्यासाठी म्हणून, आणि त्या टेक्नॉलॉजीचा मला वाटतं 5% सुद्धा विकास त्या काळात झालेला नव्हता. मग ते हे वॉटर रिॲक्टर असो, फास्ट बिल्डर रिॲक्टर असो, थोरियम रिॲक्टर असो, रिप्रोसेसिंग असो, रिप्रोसेसिंग युरेनियमचं असो, थोरियमचं असो, वगैरे वगैरे हेवी वॉटरचं तंत्रज्ञान असो, एनरिचमेंटचं तंत्रज्ञान असो, आणि याच्यातली एक एक टेक्नॉलॉजी जगाला हादरा लावणारी आहे. आणि त्यांच्या त्या 3-stage प्रोग्राममध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजीची एक श्रृंखला गुंतलेली होती. अशा काळी जेव्हा या टेक्नॉलॉजीज विकसित व्हायच्या होत्या आणि मला असं आठवतं की तेव्हा त्याच्यावर टीका पण होत होती, विशेषतः भारताच्या बाहेरच्या मंडळींनी त्याच्यावर खूप टीका केली. आणि एकदा तर एक मी नाव घेणार नाही त्यांचं, पण एक खूप प्रख्यात म्हणजे अमेरिकेतल्या वेपन्स प्रोग्राम बरीच मंडळी नंतरच्या काळातली मंडळी, कारण माझी भेट त्यांच्याशीच होऊ शकते, तर ते एकदा भारतात आले. अकॅडमीमध्ये त्यांनी त्यांचं भाषण आयोजित करण्यात आलं आणि मोठ्या अगदी विद्वत्तापूर्ण भाषण केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की भारताने हा 3-stage कार्यक्रम आणि त्याच्यामागे आपली तुटपुंजी संपत्ती खर्च करण्यापेक्षा, आणि भारतामध्ये काही युरेनियम नाहीच आहे, जे काही आहे त्याला तुम्ही जगामध्ये युरेनियम ज्या किमतीत तयार होतं त्याच्यापेक्षा 5 पट खर्च करता तिथे, हा मूर्खपणा आहे, आणि याच्यापेक्षा तर आम्ही तुम्हाला सांगतो हा मार्ग अवसर. त्यांचं म्हणणं होतं की
तुम्ही थ्रीस्टीच्या भांडवलीत पडण्यापेक्षा पासपोर्ट कसे खर्च करतात, तर तुम्ही समुद्राच्या पाण्यात सुद्धा युरेनियम असते, युरेनियम इतकं मुबलक आहे की तुम्हाला एनी प्रोसेसिंग वगैरे करण्याची आवश्यकता नाही. आणि सांगायचं म्हणता असं की तुम्ही रिप्रोसेसिंग केलं नाही की मग तुम्हाला प्लुटोनियम मिळू शकणार नाही, प्लुटोनियम मिळालं नाही की मग तुम्हाला न्यूक्लिअर वेपन्स तयार करता येणार नाही, म्हणजे मग आमचं उद्दिष्ट साध्य होईल असं त्याने नाही सांगितलं, मी सांगतोय. पण अशा प्रकारचे सल्ले देणारी मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी, विद्वान मंडळी खूप होती. आणि तो प्रकार आत्ता संपलेला आहे असं नाही, अजून सुद्धा वेगळ्या संदर्भात. आणि जोशी सरांनी जर चांगला उल्लेख केला की भारत म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या नावाने ढोल पिटायचे, सांगायची गोष्ट वेगळी पण मनात वाटतं की हा ही उत्कृष्ट बाजारपेठ आहे आणि या लोकांना जर आपण बुद्धू बनवलं तर आपली चंगळ होऊ शकते. तर म्हणजे आपली परिस्थिती आपल्यासाठीच्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, चॅलेंजेस आहेत, ते समजून त्यांचं समाधान करण्याची धमक मला वाटतं आपल्या इथल्या तरुण मंडळीत निर्माण करणं हे जोशी सरांनी जर सांगितलं की मला वाटतं ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आज चालू आहे आणि ती आपण जिंकली पाहिजे. नाही तर ईस्ट इंडिया कंपनी आली आणि भारत पादाक्रांत केला. आजकाल कॉर्पोरेटचं वर्ल्ड आहे आणि कॉर्पोरेटचं जग केव्हा तुम्हाला पादाक्रांत करेल हे कळणार सुद्धा नाही आपल्याला, आणि अर्थात ईस्ट इंडिया फ्रंटियरच्या वेळेसुद्धा आपल्याला ते कळलं नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला हवं आणि त्या दृष्टीने आपल्या तरुण मंडळींची आणि अर्थात जोशी सर जसं म्हणाले तसं तरुण मंडळी खेड्यात जास्त आहेत. आपल्याला वाटतं की स्मार्ट मुलं शहरात असतात. मला अनितच्या वडिलांनीच केलेला एक प्रयोग आठवतो, तुमचा बिगोनी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनसाठी प्रधान सर बसले तिथे, तेव्हा त्या संस्थेने एक प्रयोग केला की शहरातली मुलं आणि ग्रामीण भागातली मुलं, म्हणजे तो प्रयोग म्हणतो बार्शीला झाला होता, ग्रामीण भागातली मुलं आणि ती सारख्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंडमधली, तर त्यांच्या आकलनशक्तीमध्ये किंवा बुद्धिमत्तेमध्ये काही फरक असतो का? कारण आपल्याला वरवर दिसतं, स्मार्टनेसमध्ये नक्कीच खूप फरक असतो. आणि त्यांनी तेव्हा आणि ते मी तेव्हा म्हणजे तो रिपोर्ट मी स्वतः वाचलेला आहे तेव्हा त्याद्वारे, तेव्हा त्यांनी आकडेनिशी सिद्ध केलं होतं की याच्यामध्ये तसं मात्र सुद्धा काही फरक नाही आहे. ग्रामीण भागातली मुलं ही तितकीच कार्यक्षम असतात आणि जर भारतातली 2/3 लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, अर्थातच जवळपास त्याच प्रमाणात तरुण मंडळीची संख्या सुद्धा ग्रामीण भागात आहे, तर जर भारताला वर यायचं असेल तर अर्थात आपलं लक्ष तिथे आपण केंद्रित केलं पाहिजे. आणि ते करायचं झालं तर आधी मल्टीनॅशनलचा पगडा आपल्या मानेवरनं उतरवला पाहिजे, तसं जर केलं तर ते शक्य आहे. आणि हे मला अजूनही वाटतं की हे मला वाटतं लाईफ लाँग चालणारं कार्य आहे, केवळ आपल्याच लाईफ लाँग नाही पण मला वाटतं येणाऱ्या पिढीच्या सुद्धा लाईफ लाँग चालणारं कार्य आहे. आणि आय फील व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की म्हणजे असं आहे की प्रत्येकाला आपलं एक स्वतःचं वर्तुळ निर्माण करून त्यात राहिलं की समाधान वाटतं, गंमत वाटते किंवा यू आर ऑल टॉकिंग टू लाईक माइंडेड पीपल. आणि मला अशी प्रचंड संख्येने लाईक माइंडेड सहकारी भेटले आहेत, त्याच्यातले काही इथे बसलेले बरेचसे समोर बसलेले आणि मला वाटतं की या सगळ्या सहकाऱ्यांच्या सान्निध्यात उरलेलं जे आयुष्य आहे खूप छान चाललेलं आहे. परत एकदा आपले सर्वांचे आभार आणि लेखिकेचे आभार, प्रकाशकांचे आभार,
आयोजकांचे आभार, धन्यवाद. धन्यवाद. हेमा ओक यांच्या पसायदानानं कार्यक्रमाचा समारोप होईल. समारोपानंतर काहींनी इच्छा व्यक्त केली की त्यांना आदरणीय काकोडकर सरांच्या स्वाक्षरीनं पुस्तक घ्यायचं आहे, तर पसायदानानंतर आपण व्यासपीठावर येऊन त्यांची सही घेऊ शकता. प्रकाशकांची सूचना रांगेत या. दान पसा